तर वाचाल हे बोल आहेत खरे, वाचाल तर वाचाल हे बोल आहेत खरे, पुस्तक आणि वाचनाने आनंदमय होईल जीवन सारे। वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आजच्या घडीला समर्पक आहे हे आपण सर्वजण जाणतोच। या ऑनलाईनच्या जमान्यात पुस्तक व वाचन दुर्मिळ होत असले तरी वाचनाची आवड जपणारे खूप लोक आहेत। त्याचबरोबर काय वाचायचे, कोणते साहित्य वाचायचे याचे कुतूहल अनेक जणांना असते। आज बाजारात विविध प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध आहे, मोठमोठे लेखक लिहित आहेत त्यांचे वाचन साहित्य देखील उपलब्ध आहे, पण ते वाचन साहित्य कसे वाचावे, कोणते वाचावे त्याचे महत्व काय हे आज आपण कार्यशाळेतून शिकणार आहे। त्या वाचन साहित्याची व वाचकांची भेट घडवून आणण्यासाठी ग्रंथालय दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत व आयोजित करत असते, त्याचाच एक भाग म्हणून वाचनाचे महत्व ही कार्यशाळा आज आपल्या स्टाफसाठी आयोजित केली आहे। अशा महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या सर्वांचे आदर्श लोकनेते राजाराम बापू पाटील व भारतीय ग्रंथालयाचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने व्हावी यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। एक छोटीशी ज्योत अंधारात प्रतीक करते, एक छोटीशी ज्योत अंधारात प्रतीक म्हणून काम करते, अज्ञानाच्या सागरात पण वाचनात आलेली एक ओळ आपणाला किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते। मान्यवरांचे आभार। आजच्या वाचनाचे महत्व या कार्यशाळेसाठी वाचनाची आवड असणारे आपल्या महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सौ सारिका पाटील मॅडम यांचे स्वागत देवविश्वास हसे सर यांनी भेट वस्तू देऊन करावी अशी मी त्यांना विनंती करतो। पुस्तक वाचक सोबत राहावी उपक्रमातून वाचनाची गोडी वाढावी त्यासाठी स्वागताची पद्धत आपणास पुस्तकेच हवी। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। वाचनाचे महत्व या कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश व वाचकांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात। येणार उपक्रमाची माहिती देण्यासाठी ग्रंथालयाचे प्रमुख विश्वास सर मी यांना विनंती करतो। सर्वप्रथम सर्वांचे इथे स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सौ सारिका पाटील मॅडम, आजचे रिसोर्स पर्सन सौ स्वाती केकरेकर मॅडम, सौ उज्ज्वला पवार मॅडम आणि बंधू आणि भगिनी। आजचा आपल्या कार्यशाळेचा विषय आहे वाचनाचे महत्व। खर तर हा विषय घेताना मनात थोडीशी धामधूक होती की हा विषय घ्यायचा की नाही, कारण आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वाचत की आज आपण बघतो की डिजिटल युगमध्ये की रोज आपल्याला मेल येतात, प्रत्येक कामाचे ईमेल सिस्टीम आहे,
किंवा व्हॉट्सअप आपण बघत असतो, फेसबुक बघत असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक येणारा मेसेज हा आपण वाचतच असतो. तर सध्याच्या डिजिटल युगामध्ये पुस्तकाचा आणि मानवाचा हा संपर्क फार कमी होत चालला आहे. तुमच्यापैकी आपण स्वतःलाच विचारा ना, आपण किती पुस्तक वाचतो वर्षातून, महिन्यातून किंवा रोज? काही लोक पुस्तक वाचत असतील, काहींना काही वेगळं कारण असेल पुस्तक न वाचण्याचं, त्यांचा रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांना वेळ कमी मिळत असेल, किंवा मोबाईलमध्ये किंवा डिजिटल बुक्स वाचत असेल. तर माझं म्हणणं असं आहे की पुस्तकाचा आणि मानवाचा फिजिकल टच हा कमी करणार आहे. खरं तर आजच्या आपल्या कार्यशाळेचा हाच उद्देश आहे की आपली जी वाचनाची सवय आहे ती कशी वाढवावी, वाचनाचे काय फायदे आहे, आजचे आपले रिसोर्स पर्सन याबद्दल आपल्याला माहिती सांगतीलच. आणि आपण आपल्या जीवनामध्ये 100% त्याचा उपयोग कराल ही मला खात्री आहे. वाचन केल्याने काय होते हे मी जास्त वेळ न घेता थोडक्यात सांगतो की वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान मिळण्यासाठी वाचन हे केलेच पाहिजे. अशिक्षित राहिला तर त्याची सगळीकडनं फसवणूक होते. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, त्याची विचारशक्ती वाढते, आपल्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते. वाचनामुळे आपण सुशिक्षित होतो. समाजातील सर्वच शहरांच्या लोकांशी वागण्याची कला ही वाचनाने चौकत होते. शिकलेल्या माणसाला आपली प्रगती करता येते. आपण सर्वजण पालक मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागरूक आहोत. त्यांना सुविधा सुशिक्षित करण्याकडे, चांगले घडवण्याकडे आपले लक्ष असते. मुलांच्या प्रगतीत पालकांचा वाटा खूप मोठा आहे. राहता जगाबरोबर धावावी याकडे आपली सतत धडपड चालू असते. त्यामुळे आपल्या व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचाल तर वाचाल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश सगळ्यांनीच लक्षात घेतला पाहिजे. ग्रंथ वाचन करणाऱ्या ग्रंथाच्या माध्यमातून विश्वाची ही करू शकतो. पुस्तकाचे जगाचे वर्णन करताना प्रसिद्ध लेखक शंकर साडासर म्हणतात, पुस्तकांशी कधी तरी आपली मैत्री जुळते आणि मग पुस्तके जन्मभर आपली साथ संगत करीत राहतात. पुस्तकाचे जग किती विशाल आहे, किती अथंग आहे. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांचे आपल्या नातं जोडणारा आणि भविष्य काळाचे वेध घेणारे हे विश्वचे माझे घर याचा साक्षात्कार घडणारे हे पुस्तक आहे. मित्रांनो, एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आपल्या सारिका पाटील मॅडमना माहितच असेल साहेबांच्या स्वतःच्या लायब्ररी आणि त्यांच्या कलेक्शन बद्दल. साहेब जेव्हा काही प्रवासातला वेळ हा साहेबांचा पूर्णपणे हा वाचनामध्ये असतो. मी स्वतःही पाहिलेलं आहे, आपल्यालाही ते माहितीच असेल. आणि आपली जी RITची जे ग्रंथालय आपण बघतो, लायब्ररी जे पाहतो, ते इतके मोठे प्रशस्त ग्रंथालय बिल्डिंग हे आपल्या साहेबांचे स्वप्न होते. आणि एखादा वाचन प्रेमीच अशा प्रकारचे स्वप्न बघू शकतो. मॅडम, मी जाणून बुजून लायब्ररी बघतो आणि पाहतो हा शब्द इथे वापरला आहे, कारण आपल्यातली बऱ्यापैकी नॉन टीचिंग स्टाफ हा लायब्ररीत खूप कमी वेळ येतो. त्याला अनेक कारणं आहे की 10 ते 6:15 किंवा तो संध्याकाळी 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत थांबतो. त्याच्या कामाच्या व्यापामुळे त्याला लायब्ररीत येण्यात जमत नाही, किंवा लायब्ररीच्या कलेक्शन बद्दल त्याला माहिती नसते. तो माझे ना आपल्या स्टाफला विनंती आहे की सर्वांची मेंबरशिप आहे लायब्ररीमध्ये, तर सर्वांनी किमान एक तरी पुस्तक लायब्ररीतून घ्यावे. तुम्ही जेव्हा आपला लोन पिरियड असतो 6 महिने किंवा 1 वर्ष, तुम्ही 6 महिन्यात महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये ते पुस्तक वाचून रिटर्न करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. तर आपल्या लायब्ररीमध्ये कुठले पुस्तक आहेत, कधीच तुमच्या मनात प्रश्न पडत असेल की आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तक कसे आहेत, कुठे आहेत, कुठे ठेवलेले आहेत, तर मी एक ते दोन मिनिटाचा डेमो देतो की लायब्ररीमधले पुस्तकं कसे सर्च करायचे तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरवर. सो RITला RITH मध्ये सर्वांचंच अकाउंट आहे, तर RITH लॉग इन करायचे सर्वांनी. लॉग इन केल्यानंतर तिथे वेब ओपॅक नावाचं एक आयकॉन दिसत, एक मॉड्यूल आहे वेब ओपॅक ना.
इथं वेब उपायत नावाचं एक मॉड्यूल आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. राईट साईडला तुम्हाला मेंबर लॉग इन नावाचं एक आयकॉन दिसेल. मेंबर लॉग इनवर जाऊन तुमचा एनरोलमेंट, तुमचा जो एम्प्लॉई आय डी आहे तो टाकायचा आहे. पासवर्ड सगळ्यांचा युनिक आहे आरआयटी लायब्ररी स्मॉल मध्ये. त्यानंतर त्याच लाईनला मेंबर मेंबर लिस्ट दिसेल. मेंबर वरती जाऊन लेफ्ट साईडला तुम्हाला माय प्रोफाईल टॅग दिसेल. माय प्रोफाईल वर तुमची सर्व प्रोफाईलची इन्फॉर्मेशन दिसेल. नंतर माय ड्यूज मध्ये तुम्ही जेवढे काही पुस्तक इश्यू केलेत त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माय ड्यूज मध्ये दिसेल. रेड कलर मध्ये ओवर ड्यूज दिसेल, ग्रीन कलर मध्ये करंट इश्यू दिसेल. त्यानंतर माय अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही जेवढे काही तुम्ही लायब्ररीचे मेंबर झाल्यापासून जेवढे काही पुस्तक रिटर्न करतात त्याची सर्व माहिती इथे दिसते. त्याचप्रमाणे बुक्स बुक्स वरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला बेसिक सर्च आहे. सिंपल सर्च विंडो आहे. तुम्ही टायटल वाईज ऑथर वाईज सर्च करू शकता. सपोज मला छावा पुस्तक पाहिजे, मी छावा टाईप करून सबमिट बटनवर क्लिक करेल. तिथे तुम्हाला जेवढे काही लायब्ररीतले पुस्तकं आहेत त्याची माहिती मिळेल. व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर ऍक्सेशन नंबर, ऍक्सेशन डेट, त्याचं लोकेशन कुठे आहे, त्याचं स्टेटस, ते पुस्तक अवेलेबल आहे की इश्यूड आहे, त्याचं सर्व स्टेटस आपल्याला मिळेल. तुम्ही फक्त हे पुस्तकाचा नंबर सांगून लायब्ररीतला कुठलाही स्टाफला किंवा तुम्ही लायब्ररीमध्ये येऊन त्याचं लोकेशन सांगितलं किंवा आमचा कुठलाही स्टाफ तुम्हाला मदत करेल की हे पुस्तक कुठे आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण लायब्ररीमध्ये येऊन कमीत कमी एक पुस्तक तरी तुमच्या वाचनासाठी घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्याला डिजिटल पुस्तकांची जर आवड असेल तर आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये तुम्ही प्रतिलिपी हे ॲप डाउनलोड करू शकता. प्रतिलिपी ॲपमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, खूप सारी स्टोरीज अवेलेबल असतात, तुमच्या आवडीच्या स्टोरी तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे स्टोरीटेल नावाचं एक ॲप आहे. तर एका पुस्तकाची किंमत असते साधारणतः 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये काय असेल ते. त्या स्टोरीटेल ॲप तुम्ही फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकता आणि त्याची मेंबरशिप घेऊ शकता. मेंबरशिप असते 200 रुपये किंवा 300 रुपये मेंबरशिप असते, ती 1 वर्षाची असते. त्या 1 वर्षाच्या मेंबरशिपमध्ये तुम्ही 100 हून अधिक मराठी पुस्तके ऐकू शकतात, ऑडिओ बुक्स. तुम्हाला जेव्हा काही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही गाडीवर असताना हेडफोनमध्ये पुस्तकं ऐकू शकता, तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही ते ऑडिओ बुक्स ऐकू शकता. आणि खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, सगळे पुस्तकं मराठीत चांगले चांगले लेटेस्ट पुस्तकं त्या स्टोरीटेल ॲपवरती आहेत. त्याचप्रमाणे esaahitya.com एक वेबसाईट आहे. esaahitya.com esaahitya.com मध्ये तुम्हाला मोफत पीडीएफ अवेलेबल असतात. त्यामध्ये कथा, कादंबरी असे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. ते तुम्ही नोट डाऊन करा esaahitya.com. esaahitya.com मध्ये 10,000 पेक्षा जास्त मराठी पुस्तकं आहेत. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, तुमच्या डेस्कटॉपवर डाउनलोड करू शकता आणि त्याचा वाचनाचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला फक्त वाचनाची सवय कशी वाढवावी त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली. इथे बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण खूप वेळात, खूप कमी वेळात ग्रंथालयाबद्दल खूप महत्वाची माहिती दिली. सुसज्ज, आधुनिक आणि युजर फ्रेंडली अशा ग्रंथालयाची माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचलीच असेल आणि मला आशा आहे की आपले वाचक याचा नक्कीच उपयोग करून घेतील. यानंतर मी आपले प्रमुख पाहुणे सौ सारिका पटेल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. लायब्ररीनी खूप चांगला उपक्रम हा राबवला आहे. खरं तर पुस्तकं आपण आरआयटीची लायब्ररी आपण इंडियामध्ये बेस्ट लायब्ररी ऑफ द इयर असं आपण अवॉर्ड मिळवलेला आहे 2017 मध्ये.
कारण त्याला बुक्सवर आपण केलेला खर्च असेल किंवा लायब्ररीचा सेटअप असेल, जर्नल्स असतील किंवा आधुनिक ज्या टेक्नॉलॉजीचा आपण जेव्हा वापरतोय ती सगळी इन्फॉर्मेशन आपण ज्यावेळेला भरली, त्यावेळेला इंडियामधल्या जेवढ्या जेवढ्या कॉलेजेसनी पार्टिसिपेट केलेलं होतं तेवढ्यामध्ये आपला नंबर आला लायब्ररीचा. आणि आपण अजूनही म्हणजे लाईफ टाईमच आपल्यासाठी ती अचीवमेंट झाली होती आहे. म्हणजे फक्त की आता त्याच्यात थोडासा एक ड्रॉबॅक आहे की अजून नंबर ऑफ रीडर्स वाढले पाहिजेत आपले लायब्ररीचे. तर टीचिंगला तर कंपल्सरी केलेलंच आहे त्यांचे लायब्ररी अवर्स काउंट होतात. तर नॉन टीचिंगकडनं तेवढा म्हणावा असा अजून रिस्पॉन्स येत नाही आहे. आणि त्याला कारणं पण खरोखर आहेच की आपल्याकडे तेवढा वेळ मिळत नाही आहे किंवा आपल्याला कॉलेजमध्येच उशिरापर्यंत थांबायला लागतंय, वर्कलोड आहे हे आहे. तरीसुद्धा आपण त्यातूनही वेळात वेळ काढून आपण जर छंद जोपासला वाचनाचा तर त्याचा आपल्याला खूप मोठा रिसोर्स आहे आपल्या इथे. म्हणजे आपण जे हे जे आय कार्ड्स आपले नवीन प्रिंट करून घेतले त्याच्यावर एक बारकोड आहे, त्या बारकोडमध्ये तुम्ही जेव्हा लायब्ररीत जाता तेव्हा स्कॅन करून आपले लायब्ररी सुद्धा काउंट होतात, एवढी आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इथे केलेली आहे. आपण फक्त त्याचा वापर केला पाहिजे. आणि त्यासाठी सरांनी जे सांगितलं की आपली वाचनाची आवड, वाचाल तर वाचाल, आयुष्यामध्ये पुस्तकांचं खूप महत्त्व आहे. म्हणजे आपण वयाच्या ज्या ज्या स्टेजला असतो त्या त्या प्रकारे आपण बुक्स रीड करत गेलेलो असतो. अगदी लहानपणी जर म्हटलं तर आपण अंकलिपी असते, बाराखडी असते, बीसीडीचे बुक्स असतात, चित्रांचे बुक्स असतात अगदी केजीमध्ये असताना. नंतर जसं आपण हळूहळू शाळेत जायला लागू तसं आपल्याकडे बालभारतीची पुस्तकं आली, त्याच्यानंतर पाचवी दहावी मग थोडीशी माध्यमिक शाळांमध्ये आपण गेलो, मग थोडं मराठी इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिश मिडियममध्ये आलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा हायर एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर आपण रेफरन्स बुक्स रेफर करायला लागलो बरेचसे. आणि विरंगुळा म्हणून अर्थात कथा, कादंबऱ्या ह्या कितीतरी गोष्टी आहेत. आता आपण अर्निंग लाईफमध्ये आहोत म्हणून आपल्याला एवढा वेळ मिळत नाही, पण आफ्टर रिटायरमेंट आपण काय करायचं असं जर विचार आला तर त्याची आपण थोडी प्रोव्हिजन करून ठेवली पाहिजे की तेव्हा कथा, कादंबऱ्या हे वाचण्याचा आत्तापासून जर छंद दिला जोपासला तर तेव्हा आपल्याला जास्त जड जाणार नाही नंतरच्या गोष्टी. कारण पुस्तकं हे आपली खूप चांगला मित्र आहे असं म्हटलं जातं, हे तर खरं सुविचार आहे पण तो ऍक्च्युअली चांगला आहे. आणि पुस्तकांमध्ये जे आपण वाचतो ती माहिती एकदम ऑथेंटिकेट असते असं म्हणेन मी. कारण आपण जे सोशल मीडियावर बघतो, फेसबुकचे कॅम्पेनिंग केलं जातं या पोस्ट बूस्ट केल्या जातात, म्हणजे पेड बुस्टिंग असतं की पैसे भरून आपले लाईक्स वाढवणे, पैसे भरून आपले शेअर्स वाढवणे, म्हणजे शेअरिंग जे आहे ते व्ह्यूज वाढवणे, ह्या गोष्टी आजकाल अगदी सदाच केल्या जातात की तुमचा ऑडियन्स वाढवण्यासाठी. पण ते शेवटी व्हर्च्युअल वर्ल्ड आहे की त्याच्यात सत्यता तपासून बघायला पाहिजे. पण बुक्समधनं किंवा न्यूजपेपर्समधनं जी आपल्याला माहिती येते ती खरोखर ऑथेंटिकेट माहिती आहे असं म्हणता येईल. कारण वाचन जर करायचं म्हटलं तर त्याचे पण भरपूर प्रकार आहेत, न्यूजपेपर्स असतील, पुस्तकं असतील, आपले नॉवेल्स पण असतील, किंवा अगदी आपण स्टडीसाठी किंवा आपल्या कामाच्या अनुषंगाने रेफरन्स बुक्स बघतो की आपण आम्ही MBA बुक्स आहेत किंवा AICTE हँडबुक्स आहेत, असे कितीतरी प्रकारचे बुक्स आहेत. त्यातली जी माहिती आहे ती ऑथेंटिकेट असते आणि ती वर्षानुवर्ष आपण रेफर करू शकतो या अर्थात त्याच्यावर अपडेट्स येत जातात. पूर्वीपासून जसं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गीता आहे, ते गीतेचं जे सार बेसिक फॉर्म्युला तोच राहिला आहे. पुस्तकांचे पूर्वी हजारो वर्षापूर्वी जे लिहून ठेवलेले आहेत श्लोक किंवा काय ते बेसिक आता तेच राहिलेलं आहे. परवा एक छान एक खूप छान अभंग बघितला, जे तो लहानपणापासूनच आपण बघतो पण नव्याने त्याची ओळख झाली की जेथे जातो तेथे तू माझा सांगत नाही. माहिती असेल मला वाटतं हा अभंग, बऱ्याच जणांना माहिती असेल, लहानपणापासून आपण ऐकत आलो. पण तो त्यांनी असं सांगितलं की तो अभंग आजच्या युगात पण लागू पडतो कारण मोबाईल. मग त्यांनी मोबाईलची बरीच चित्र दाखवली, जेथे जातो तेथे तू माझं सांगत होती, लोक मोबाईलवर बोलतायत किंवा मोबाईलमध्ये गेम खेळतायत काय. तर पुस्तकात किंवा कथा ओव्यांमध्ये जे लिहिलेलं आहे ते लाईफ टाईम फॉर्म्युला चालूच राहतो, फक्त मधली पात्र बदलत राहतात त्यातली. म्हणजे अगदी पुलं देशपांडेंचं प्रवास वर्णन असेल, प्रति अत्रेंच्या विडंबनात्मक साहित्य असतील, किंवा अगदी विच खांडेकरांचं ययाती पुस्तक असेल, कादंबरी असेल, किंवा वकुटाण्यांचं वकुझा असेल, इतकी छान पुस्तकं आहेत की आपण खरोखर म्हणजे आयुष्यात इथे पृथ्वीवर आपण जन्माला आलो आहे त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं ज्या वेळेला आपण हे सगळं वाचन करतो त्यावेळेला. तर लायब्ररीनी हा खरंच खूप चांगला उपक्रम आहे. आणि आज आपण म्हणजे मॅडमने मागे एकदा म्हटलं होतं की मॅडम तुम्ही एवढी सेशनसाठी गेले तर सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ॲज अ रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही एक चांगलं करू शकता. तर आज मनावर घेतलंय खरंच, म्हणजे सुधानी पण आणि मॅडमनी आणि पवार मॅडमनी सुद्धा.
तर तुम्ही जास्त त्याच्या कोणाचा वेळ घेत नाही, तर मॅडमना प्रेझेंटेशन पुढच्या स्टेप सुरू करण्यासाठी म्हणून आपण जर तुमचं पुढचं कार्यक्रम सुरू करा आणि माझे चार शब्द संपवा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपले मार्गदर्शपर मनोगत वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारे असे आहे. आपल्या संस्कृतीत ग्रंथ हेच गुरु म्हटले जाते आणि असे म्हणतात की ज्याला वाचनाची सवय आहे तो मरण्यापूर्वी 1000 आयुष्य जगतो आणि जो वाचन करत नाही तो एकच आयुष्य जगतो. असे प्रत्येक पुस्तकाचे महत्व एका आयुष्या एवढं सांगितलेलं आहे आणि हेच महत्व सांगण्यासाठी व मुख्य कार्यक्रम करण्यासाठी मी स्वाती केळकर मॅडम यांना विनंती करतो व मान्यवरांना व्यासपीठाच्या पुढे स्थानापन होण्यासाठी विनंती करतो. कुठल्याही चांगल्या शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या वंदनाने करतो तेव्हा गणपतीचे देवांचे आशीर्वाद म्हणतो. तर त्याचप्रमाणे आजच्या या माझ्या वर्कशॉपची सुरुवात सुद्धा मी गणपतीने आपण करू. तर ही गणेश प्रेरणा काय आहे ते आपण आता पाहू. विचार मस्त म्हणजे काय? तर योजना सफल करण्यासाठी प्रचंड विचारशक्ती आपल्यामध्ये यावी अशी प्रेरणा हे विशाल मस्तक आपल्याला मोठे कान गणपतीचे मोठे मोठे कान आहे. तर ते काय सांगतात की नवनव्या कल्पना आणि प्रसंगी सूचना ही शांतपणे ऐकता ऐकाव्यात अशी शिकवण हे विशाल कान मोठे कान देतात. बारीक डोळे गणपतीचे त्याच्या शरीर ह्याच्या चेहऱ्याच्या मानाने डोळे बारीक आहेत. तर कामावर उत्तम प्रकारे काम लवकर व उत्तम प्रकारे करण्यासाठी मन एकाग्र करणे आवश्यक आहे असा संदेश आपल्याला या बारीक डोळ्यातून मिळतो. लांब सोंड चौकस बुद्धीने विशाल विश्वातून अनेक गोष्टी शिकायला लावते. लहानसं तोंड म्हणजे कमी बोला आणि जास्त गोष्टीची सतत आठवण कर. म्हणजेच गणपती आपल्याला काय सांगत आहे तर आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर करा आणि ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर आपण आपल्या वाचन या कृतीसाठी या कार्यासाठी सुद्धा करत असतो. किंवा आता वाचू तर सर्वप्रथम आजच्या या पुढच्या थोड्या वेळामध्ये जी आउटलाईन आहे तर वाचनाची व्याख्या किंवा वाचन त्यानंतर वाचनाची उद्दिष्टे वाचनाचे प्रकार काय वाचावे दोष कोणते कोणते कौशल्य आत्मसात करा वाचनाची सवय अंगी मांडण्यासाठी काय आपण करायला गरजेचं आहे वाचनाचे महत्व किंवा फायदे शेवटी समाज अशी ही आउटलाईन आहे आजच्या वर्कशॉपची. तर भाषा शिक्षणामध्ये श्रवण वाचन पठण आणि लेखन यांचा समावेश होतो. पैकी भाषिक कौशल्य मधलं एक महत्वाचं कौशल्य म्हणजे वाचन. आता आजपर्यंत आयुष्यात काहीच वाचलं नाही पण आमचं काहीच बिघडलं नाहीये पण जे लोक यशस्वी झाले
त्या सर्वांचं जर आपण त्यांच्यातलं साधर्म बघितलं तर ही लोक खूप चांगलं वाचन करणारी होती किंवा खूप श्रोते हो. आपल्याला जर गुणवत्ता जीवनाचा दर्जा जर उंच तर वाचन हे खूप महत्वाचं आहे. डॉक्टर यशवंत पाटणे सरांनी आपल्या एका व्याख्यानामध्ये उदाहरण दिले ज्याप्रमाणे आपण अंघोळ पण ते पाणी आपल्या अंगावर राहतं का हो तर नाही राहत, ते पाणी वाहून जात पण त्यामुळे आपली चित्तवृत्ती प्रसन्न होते. मन मात्र त्याचप्रमाणे वाचनाचं आहे. आपण वाचन केल्यामुळं आपलं भले त्या वाचनातलं आपल्या सगळं लक्षात नाही राहू दे किंवा आपल्या पण आजकाल काय आपण बघतोय तर वाचनाची ही सवय हळूहळू कमी होत चालली. लोकमान्य टिळकांना एकदा एका गृहस्थांनी प्रश्न विचारला जर तुम्हाला पुस्तक आणि स्वर्ग या निवड करा असं सांगितलं तर तुम्ही कशाची निवड कराल, तर टिळकांनी लगेच उत्तर दिलं की मी पुस्तकाची निवड करेन कारण ज्या ठिकाणी चांगली पुस्तकं असतील त्या ठिकाणी स्वर्ग आपोआपच. वाचनाचा वेळ किती असावा एखाद्याला आपल्या सर्वांच्या पती आता ज्यांचं परवास निधन झालं अशा सिंधुताई सपकाळ त्या सर्वांनाच आपल्याला परिचित आहे. त्यांना समोरून जवळून ऐकण्याचा मला एकदा योग आला कॉलेज जीवनामध्ये. तर त्यावेळी त्या जेव्हा त्यांचं स्वतः शब्दबद्दल सांगत होत्या त्यांचं वाचनाचा वेळ किती असावं, त्यांना घरी खूप सासुरवास होता, त्यांना वाचनाची किंवा शाळेत जाण्याची मुभा नव्हती, तरी पण त्यांच्या हातामध्ये जो काही होत्या वाचत असत. पण एकदा असं व्हायचं की घरातल्या हया वाचतात म्हणून जर घरातलं कोणी पाहिलं तर त्यांना तो कागद लपवावा लागायचा. त्यांनी अनेकदा तो कागद खाऊन टाकलेले गिळून जे इतकी वाचनाची सवय एखाद्याला असते. पण आपण बघतोय की ही वाचनाकडे दुर्लक्षित झालेली असं म्हटलं तरी वावग नाही कारण आजकालचं हे सगळं डिजिटल युग आहे आणि प्रत्यक्षातलं वाचन त्यामुळे त्यांचं कमी झालं. आणि ही सवय जोपासण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी म्हणूनच आजचा माझा हा थोडासा छोटासा प्रयत्न आहे. आता आपण वाचनाची वाचन याच्याकडे बघत असताना सुरुवातीला हे समजून घेऊ तर वाचनाची व्याख्या काय आहे. रीडिंग इज द प्रोसेस ऑफ लुकिंग ऍट अ सेरीज ऑफ रिटन सिम्बॉल्स. म्हणजे काय तर आपण वाचत असताना रिटर्न सेरीज वरून फिरत असतात म्हणजे एखाद्या चित्रमय असतात आणि ते आपल्याला आपल्या मेंदू आकलन करून देतो की हे काय आहे. आता हे सिम्बॉल्स कोणते असू शकतात तर हे सिम्बॉल्स म्हणजे आपली अक्षर असतील, विरामचिन्ह असतील, स्पेस असेल, स्पेस तर सुद्धा आणि शिवाय आपल्या त्याचं ग्रहण आपला मेंदू करतो. आपल्या डोळ्यांनी जे पाहिले त्याचं ग्रहण आपला मेंदू करतो आणि त्याच त्यालाच आपण वाचन असं म्हणतो. आकलनासहित केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन. वाचत असताना डोळ्यांनी पाहणे, ओळखणे आणि एवढेच अभिप्रेत नसते तर सुराचा अर्थ कळणे सुद्धा महत्व. जे काही आपण वाचले आपल्या डोळ्यांनी जे काही पाहिलंय तो मजकूर जो कागदावर आहे त्याचा अर्थ. वाचन ही एक शब्द संपत्ती जमविण्याची प्रक्रिया आहे. बघा तुम्ही ज्यांचं भरपूर अफाट वाचन आहे त्यांच्याकडे शब्द संग्रह पण भरपूर असतो. म्हणजे आपण जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा आपल्या दुसरा प्रतिशब्द लक्षात येतो कारण शब्द ओळख, आकलन, ओघ आणि प्रेरणा यांचा समावेश असतो. अफाट वाचनामुळं किंवा सततच्या वाचन किंवा काही करण्याची प्रेरणा मिळते म्हणून वाचनातून प्रेरणा ही अपेक्षित असते. वाचन म्हणजे लिखित संकेताचा अर्थपूर्ण अवख्या आहे.
वाचनाचे उद्दिष्ट काय आहे? कुठलंही काम आपण काही उद्दिष्टांसाठी करत असतो. स्त्रियांना चांगलं चुंगलं खायला करून घालायचं आणि त्या खाण्यातून त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे म्हणून आपण सुद्धा जेवण करतो. विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा अभ्यास करतो असतं की अभ्यास करून चांगले मार्क्स पडवायचे, डिग्री मिळवायची किंवा पुढे भविष्यामध्ये त्याचा आपल्या करिअरसाठी चांगला उपयोग करून घ्यायचा. म्हणजे उद्दिष्टाशिवाय आपल्या हातून कुठलंही काम होत नाही. तर मग हे वाचन करायचं तर वाचनाचे काय उद्दिष्ट आहे? तर पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञानप्राप्तीसाठी. आता ज्ञानप्राप्तीसाठी म्हणजे कुठलंही ज्ञान, चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी आपण वाचन करत असतो. दुसरं उद्दिष्ट आहे आनंद प्राप्तीसाठी, म्हणजे मनोरंजनासाठी आपल्याकडून वाचन घडत असतं. जेव्हा आपल्याला खूपच कंटाळा येतो किंवा त्यावेळी आपण एखादी चांगली कविता वाचतो, एखाद्या चांगल्या पुस्तकातले दोन पॅरेग्राफ वाचतो आणि आपण आपल्याला बरं वाटत, म्हणजे आनंद प्राप्तीसाठी सुद्धा आपण वाचन करतो. आता तिसरं आहे उद्दिष्ट आहे संस्कार. आता संस्कार करण्यासाठी सुद्धा आपण वाचन करतो. तर आपले पूर्वापार असेल, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल किंवा असं जे काही वाङ्मय आहे त्यातून आपल्या मनावरती चांगले संस्कार घडत असतात. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, रामरक्षा वाचतो किंवा कुठलंही मारुतीचं स्तोत्र वाचतो किंवा म्हणतो, तर हे आपण चांगले संस्कार असतो किंवा आपल्या मुलांना ते वाचून दाखवतो, याचं कारणही चांगले संस्कार घेत असतो. पुढचं आहे रसस्वादासाठी आपण वाचन करतो. चांगल्या कविता, नाटक, कथा याचं चांगलं वाचन करणाऱ्याला त्याचं चांगलं रसग्रहणही करता येतं म्हणूनही आपण वाचन करतो. आणि म्हणजे वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभूती, तर या सर्व उद्दिष्टांसाठी आपण वाचन करत असतो. आता हे सगळं वाचनाचे उद्दिष्ट झाले तर वाचनाचे प्रकार काय काय आहेत? आता सस्वर वाचन म्हणजे काय? तर मी एखादी ओळ माझ्यासाठी जेव्हा वाचतो, आपण जेव्हा आपल्यासाठी एखादं काहीतरी वाचतो, आता मी वाचलं असं व्यक्तिमत्व विकासासाठी माणसं, आता हे जेव्हा मी वाचलं तेव्हा ते मी माझ्यासाठी वाचलंय, ते तुम्हाला नव्हता, तर त्याला सस्वर वाचन म्हणतात. किंवा आपण दुसऱ्यासाठी वाचत असेल तर स्वर वाचन म्हणतात. शाळेत जेव्हा शिक्षक मुलांना कळण्यासाठी एखादी वाचन, म्हणजे तोंडातून कुठलाही आवाज न करता नुसतं डोळ्यांनी केलेलं वाचन. द्रुतगती वाचन म्हणजे भराभरा, फास्ट रिडिंग म्हणतो आपण त्याला, भरभर केलेलं वाचन. आणि छायाचित्र वाचन, आता छायाचित्र वाचन हा तसा प्रकार आहे. आपण अनेक वेळा छायाचित्र वाचनातून लहान मुलांना गोष्टही ऐकवतो. गोष्ट म्हणजे छायाचित्रातून, छायाचित्रातून आपल्यालाही बऱ्याच उदाहरण म्हणजे आपण मोबाईल सगळेजण वापरतो, व्हॉट्सअपचा जेव्हा वापर करतो तेव्हा पूर्ण असं वाक्य कोणी टाईप करत नाही, पण आपल्याला जे काही म्हणायचंय तो मेसेज रिसीव्ह करणाराही कळतो. वेगवेगळे इमोजी टाकले तर त्याचा अर्थ त्यालाही कळतो आणि आलेले मेसेज सुद्धा आपणाला ते अर्थ, याला छायाचित्र वाचन असं म्हटलं. या सर्वाचे काही सर्व मुख्य प्रकारांचे, जसं की संदर्भासाठी वाचन केलं, आता एखादी व्याख्या बघायची संदर्भासाठी म्हणून छोटस सखोल वाचन करतो. जी मुलं परीक्षेसाठी वाचतात, अभ्यासासाठी वाचतात, ती पूर्ण पुस्तक किंवा विस्तृत वाचन करतात, असे त्याचे उपप्रकार आहेत. आता काय वाचावे, हे सगळं वाचनाचे प्रकार आपल्या पुढे येतो. तर कथा, कादंबरी, लेख, लघुलेख, लघुकथा, आत्मकथा, आत्मचरित्रे, प्रवास वर्णन,
बालकथा बाललेख कविता निबंध पत्र गोष्टीची पुस्तक संशोधन लेख वर्तमानपत्रे मासिके दिवाळी अंक विज्ञान लेख माहितीचे लेख संपादकीय लेख ऐतिहासिक भौगोलिक पुस्तके अवंतर वाचनाची पुस्तक ग्रंथ असतील विनोदी पुस्तक स्वयंपाकशास्त्रावरील पुस्तक काल्पनिक कथा काल्पनिक पुस्तक रहस्य स्पर्धा परीक्षेसाठीची असणारी पुस्तक इत्यादी इत्यादी सर्व म्हणजे सर्व प्रकार मोठमोठ्या लोकांची चरित्रे आत्मचरित्रे आपल्याला स्फूर्ती मिळवून देतात ना म्हणून आपण ती वाचली पाहिजे थोडक्यात काय तर तुमचे ज्ञान मिळवण्यासाठी जे जे काही वाचता येईल ते ते सर्व वाचावे आता काय वाचावे बघितलं पण हे तर जी व्यक्ती जिवंत आहे जिला मन आणि मेंदू आहे त्या प्रत्येकाने वाचन केले पाहिजे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाचावे सध्या अशी परिस्थिती आहे की फक्त वृद्ध लोकच वाचतायत आणि तरुण असं आपण पण हे सत्य आहे वळवायचं आहे आता आपण वाचन करत असताना आपल्याकडे हे कोणत्या प्रकारचे दोष असतात पहिला दोष आहे अस्पष्ट आवाजात तर शब्द आहे दैवत पण तो मी दैवत म्हटलं तर गडबडीनं किंवा अस्पष्टपणे तर त्याचा म्हणू शकतो दुसरं आहे की चुकीचे उच्चारण आता चुकीचे उच्चारण म्हणजे काय जो अक्षर पाहिजे तेच आपण उच्चारलं नाही तर उदाहरणार्थ शहामृक्ष आणि षटकोंश त्याच्यानंतर स न अक्षराशी आहेत की जर आपण ती चुकीची किंवा चुकीच्या जागी वापरली तर त्याच्यातून वाचनामधला दोष निर्माण होतो आता पाणी म्हणत असताना आपण चुकीचा अर्थ होतो त्याचा आता याच एक चांगलं उदाहरण देण्यासाठी मला द्यायला मला आवडेल की आपल्या सर्वांचे आवडते सुधीर फडके म्हणजे ज्यांना आपण बाबूजी म्हणून ओळखतो त्यांचं एक गाणं असं तसं गाणं आहे बाबूजी आपल्या शब्दाच्या उच्चारासाठी फार त्यांना तोच प्रत्येक अक्षराचा जो तो उच्चार हवा तर त्यांचं एक आपल्या सर्वांना परिचित असं गाणं आहे दैव जात दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष शब्द दो आणि षटकोंश असा लिहिला जातो मग दोष शब्द आपण जर असा उच्चारला दैव जात दुःख भरता दोष ना कुणाचा बाबूजींचं गाणं तुम्ही आता पुन्हा ऐकताना परत बारकाय नाही का उच्चार नाही ते दोष म्हणजे षटकोंशाचा उच्चार व्हायला पाहिजे या बाबतीत पण ते आग्रह असतात दोष दोन्ही शाच्या उच्चारामध्ये आणि त्यामुळे आपल्या वाचनामध्ये दोष निर्माण होऊ शकतो उच्चार भेदाचे अज्ञान वाचा किंवा दृष्टी दोष असे दोष असेल तरही आपल्याकडून वाचनातील अशुद्धता असेल अशुद्ध वाचन आपण करत असेल अपूर्ण शब्द उच्चारत असं काही जणांना सवय असते की एखादं वाक्य किंवा एखादा शब्द पूर्ण उच्चारलाच जात नाही त्यांच्याकडून अर्धा शब्द उच्चारला की पुढे तर त्यामुळे सुद्धा आपल्या वाचनामध्ये दोष निर्माण अडखळत वाचली आता वाचायला वाचताना सुद्धा आपण तो इथे लागू होतो की आपल्या वाचनामध्ये फ्लुएन्सी नसेल तर अडखळत वाचण्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये वाचनामध्ये दोष निर्माण होतो चुकीच्या जागी शब्द तोडली आता चुकीच्या जागी एखादा शब्द तोडला तर त्याचा अर्थ बघ आपल्याला जो अर्थ त्या तो मिळत नाही त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती तर तेव्हा काय म्हटलं जायचं संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे किंवा आपण एखादं काम चालू असताना आपण म्हणतो की हे काम झालंच पाहिजे आता झालं
त्याचा उच्चार करत असताना पण त्याचं आपण जर तोडून वाचलं किंवा त्याचा त्याला चव वेगळं वेगळं वाचलं तर अर्थ मिळणार नाही आणि वाचनामध्ये दोष निर्माण होईल. शब्द गाळणे किंवा नवीन शब्द टाकून वाचणे. आता एखाद्या वाक्यातला एखादा शब्द गाळून आपण वाक्य वाचलं किंवा नवीन शब्द टाकला तरी बऱ्याच वेळा त्याचा अर्थ बदल. आता वाचन कसे करावे तर तणावरहित आणि प्रेमाने वाचन करावे. कारण असं म्हटलं जातं की वाचनाला चिंतनाची जोड असेल तर लेखनाचा जन्म होतो. जे आपण वाचतोय त्या मजकुराबरोबर पण ते जर आपल्या डोळ्यांनी मेंदूपर्यंत गेलंच नाही. कारण वाचन ही अशी क्रिया आहे की जे आपण डोळ्यांनी वाचतो ते डोळे आपल्या मेंदूपर्यंत आणि मेंदूतून परत आपल्या ते उच्चारलं जात आणि त्याचं वाचन होत. तर जे आपण वाचतोय त्यामध्ये पाहिजे. आता IAS ऑफिसर आपल्या सर्वांना परिचित आहे अविनाश धर्माधिकारी. रिडिंग नेक्स्ट टू ओनली रिडिंग असं म्हटलेलं आहे. त्यांचा नेहमी बोलण्यात येतं की रिडिंग असं असलं पाहिजे की नेक्स्ट ओनली ब्रिदिंग. आता नेक्स्ट ओनली ब्रिदिंग म्हणजे काय तर जेवढं आपल्या आयुष्यात मध्ये श्वासाला महत्व आहे तेवढंच महत्व वाचनाला असलं पाहिजे. आता श्वासाला किती महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये सांगा. आपण असे कसे म्हणतो श्वासच घेत नाही थांबतो तर असं आपण म्हणत नाही. तर त्याचप्रमाणे आपलं वाचन असलं पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. कारण बघा श्वास आपण त्याच्यानंतर तो एका लयीत चालू आहे. काय करत असू दे आपलं जे निर्मित निर्माण केलेलं मशीन आहे हे शरीर त्यामध्ये ती अखंड चालू असणारी प्रोसेस आहे की श्वास एका लयीत. तर तसं आपलं वाचन असलं पाहिजे. आता रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगत आहे की दिसा माझी काहीतरी वाच लिहित जावे आणि अखंडित वाचित जावे. आता आणि अखंडित वाचित जावे म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं रामदास स्वामींनी सुद्धा की तुम्ही सातत्यानं वाचन केलं पाहिजे. वाचन करताना आता हा शेवटचा मुद्दा आहे तो आपले जे अभ्यास करणारे विद्यार्थी वाचन वाचण्यासाठी आहे की वाचन करताना अभ्यास करताना त्याचे छोटे कोणताही एक धडा किंवा कोणताही एक तर तो अखंड वाचला तर कदाचित आपल्या लक्षात येत लवकर. तर त्याचे छोटे छोटे पार्ट करून जर आपण वाचलो तर आपल्या ते लक्षात राहतं त्याचं आकलन होत असत. आणि काय करावं वाचन करत असताना तर वाचताना डावीकडून उजेड यावा लाईट यावा दृष्टीच्या 40 अंश पुस्तक तेवढ्या अंतरावरती धरलं गेलं पाहिजे. पुस्तक आणि नजर यात 9 ते 12 इंच एवढं अंतर असावं. झोपून वाचू नये किंवा इतर काम करताना वाचू नये किंवा जर आपण उभं राहून वाचत असू काही तर आपल्या दोन्ही पाया भार द्यावा तरच आपलं वाचन. आता हे वाचन आपण करायचं ठरवलं करता येतात किंवा कौशल्य. तर वाचन वेग आणि वाचनाचे यामध्ये रिडिंग स्पीड आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणतात. आता आपलं आपण जे काही वाचले त्याचं आपल्याला आकलन पण व्हायला पाहिजे. रिडिंग हे स्पीड हे पर मिनिट मध्ये मोजलं जातं आणि ते आपल्याला आपलं जे रिडिंग स्पीड आहे ते आपल्याला काढता पण येतं की ते प्रयोगाने किंवा आपल्याला काढता येतं आणि ते आपल्या सरावाने आपल्याला रिडिंग स्पीड वाढवता पण येतं. जर आपला रिडिंग स्पीड आता 60, 80, 100 असेल तर सातत्यात म्हणजे मनुष्याची एवढी शक्ती आहे की त्याच्यामध्ये एवढं कॅपॅसिटी आहे हे रिडिंग स्पीड आपण 1000 शब्द प्रति मिनिट पर्यंत सुद्धा वाढवू शकतो.
आता डोळ्यांनी वाचणं, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की फास्ट, आता बरोबर आपण जर वाचलं तर ते काही लोकांना असं फुटफुटत किंवा मान हलवून वाचायची सवय असते, किंवा ओळीवरून बोट किंवा पेन फिरवत फिरवत वाचायची सवय असते, तर या सगळ्या सवयींमुळे काय होतंय की आपला वाचनाचा वेग, त्यामुळे फक्त डोळ्यांनी वाचा. कारण काय, वाचन म्हटल्याप्रमाणे आपण डोळ्यांनी वाचतो ती आपली मेंदू राहते, हे डोळ्यांनी जे काही वाचलं ते मेंदूमध्ये आकलन होतं आणि सूचना देतो आणि मग तोंडातून ते उच्चार बाहेर येतात. तर याच्यावरती संशोधन पण आहे या सर्वसाठी. तर हे आपण डोळ्यांनी की आपला वाचनाचा वेग वाढेल. आता आयस्पॅन, आयस्पॅन म्हणजे एकाच नजरेत आपल्याला किती शब्द आपण वाचू शकतो त्याला आयस्पॅन म्हणतात. आणि आयस्पॅन सुद्धा आपल्याला वाढवता येतो, म्हणजे एका नजरेत तर प्रयत्नानं सरावानं एक पॅरेग्राफ, एक लाईन, एक पॅरेग्राफ ते एक वाढवता येते. त्याच्यानंतर आहे स्विंग किंवा लंबक. आता स्विंग किंवा लंबक म्हणजे काय, आपल्याला लंबकाचं घड्याळ सर्वांना माहिती आहे, ते काय काम करतात, या टोकापासून या टोकापर्यंत घड्याळाचा लंबक असा हलत. जेव्हा आपण वाचन करतोय तर त्यावेळी आपली पण मान पुस्तकाच्या किंवा लाईनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हलते. शब्दावर येईपर्यंत त्यामुळे पण आपला वाचनाचा वेग कमी होतो, त्यामुळे स्विंग कमी केलं. आता आपण जर आयस्पॅन स्विंग कमी होतो आणि आपला वाचनाचा वेग वाढतो. आणि असा वेग आता जी अभ्यास करतात त्यांनी हा सर केला तर त्यांना जास्त फायदा होतो की वेग वाढवताना सुरुवातीला तुम्ही त्याचं किती आकलन होतं याकडे लक्ष देऊ नका. कारण हळूहळू ज्यावेळेस आपण वेग वाढवून वाचन करतो त्यावेळी आकलन पण आपलं हळूहळू वाढत. आणि रेस अगेन्स्ट टाइम म्हणजे ही आपणच आपली करायची आहे की आज मी जर एका तासात 25 पानं वाचू शकत असेल तर उद्या मी हा सरावाना हीच 50 पानं, 70 पानं, 80 पानं, हा सराव जेवढा वाढेल हे रेस आपलं होत असत. आता बॅटरी, आता या ठिकाणी हे ह्याच्यासाठी एक छान छोटीशी मी गोष्ट सांगते. तर विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत करत स्टेशन वरती पोहोचले, हाथरस हे उत्तर प्रदेश मधलं ठिकाण आहे, आणि त्या ठिकाणी ते गेले रेल्वेतून उतरले. रेल्वे ऑलरेडी निघून गेलेली होती आता त्यांच्या पुढे, आणि त्यांना जाण्यासाठी त्यावेळी काही सारख्या सारख्या रेल्वे आजच्यासारख्या असायच्या नाही, तर त्यांना लागणारे पाहिजे असलेली रेल्वे दुसऱ्या दिवशीच येणार होती. मग विवेकानंदांनी तिथल्या एका बाकड्यावर ते बसले होते रेल्वे स्टेशनवरच्या. तर रेल्वे स्टेशनचे जे स्टेशन मास्तर होते त्यांचं नाव होतं शरदचंद्र गुप्ता, आणि तेही बंगाली होते. ते आपलं काम आटोपून जेव्हा घराकडे जा स्टेशनवरती भगव्या पोशाखातले साधू महाराज बसले, मग ते त्यांच्या जवळ गेले, त्यांना विचारलं त्यांनी की काय प्रयोजन आहे येण्याचं किंवा कुठे जायचं आहे. मग विवेकानंदांनी सांगितलं की मला असं असं पुढचे ही रेल्वे पकडून जायचं होतं पण रेल्वे आधीच निघून गेली. मग ते गुप्ताजी काय म्हणाले की आता इथं तुम्ही माझ्या बरोबर माझ्या घरीच चला आणि रात्रभर माझ्या घरी थांबा, सकाळी लवकर पुढचा प्रवास चालू करा. विवेकानंद गुप्ताजींच्या बरोबर त्यांच्या घरी गेले. दोन मुलांचं घर होत. मग गुप्ताजींनी त्यांना बाहेरच्या खोलीत बसवलं आणि स्वयंपाक करण्यासाठी आतमध्ये गेले. आणि आता त्यांना दोन माणसाचा स्वयंपाक करा. गुप्ताजी जेव्हा बाहेर आले आणि विचारलं की स्वामीजींना म्हणाले की सॉरी की मला जरा बराच वेळ लागला. स्वामीजी म्हणाले की काही हरकत नाही, मी एवढ्या वेळामध्ये हे पुस्तक वाचून काढलं म्हणाले. ते तर ते पुस्तक होत इन ब्रिटन इन्सायक्लो
ब्रिटानिकाचा खंड नंबर 4 म्हणजे ब्रिटानिका एन्सायक्लोपीडियाचा खंड मोठे मोठे खंड असतात. तर गुप्ताजींना आश्चर्य वाटलं किंवा काय हे आपल्या आपल्याला काही खोटं बोलतात का. पण पहिल्या त्यांच्या बोलण्यामध्ये गुप्ताजी ही कोणतरी चांगलं व्यक्तिमत्व आहे, इंग्लिश वगैरे पण चांगलं आहे, हे पण बंगाली आहेत म्हणून. मग स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं असं कसं शक्य आहे म्हणे एवढ्या कमी वेळामध्ये तुमचा एवढं मोठं पुस्तक कसं वाचून झालं. तर स्वामीजींनी सांगितलं त्यांना की हो माझं झालं हे वाचून, तुम्ही बघणार असलं तर बघा म्हणे की हे घ्या पुस्तक, त्यातलं कुठलाही पान नंबर सांगा मी त्यात काय ते सांगतो. आणि आश्चर्य असं की गुप्ताजींनी एक पान उघडलं त्याचं आणि स्वामीजींनी त्या पानावर जे काही होतं ते सगळं त्यांनी म्हणजे आपण जर सराव केला तर आपण एवढा एवढा आपण जलद किंवा चांगलं वाचन करू शकतो. आता दुसरा आहे गोष्ट अशी की बिल गेट्स आपल्याला माहिती आहे, तर बिल गेट्स वर्षातून किमान 50 पुस्तकं वाचतात वर्षभरामध्ये. आणि तिसरा एक अमेझॉन फास्टर रीडर म्हणून ती ज्ञात आहे. तर आपल्याला सगळ्यांना पॉटरची पुस्तकं, तर हॅरी पॉटरचं एक 784 पानाचं पुस्तक त्या जोन्स मॅडमनी 48 मिनिटामध्ये वाचून पूर्ण. तर हे सगळं होतं ते फक्त सरावानेच साध्य होत. आता वाचनाची सवय अंगी वाढ, तर पहिलं म्हणजे निश्चय करायला पाहिजे, ठरवलं पाहिजे की मी वाचीन रोज ठराविक वेळी वाचेन किंवा काहीतरी रोज वाचेन. ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम एखाद्याने विचारलं की तू आता काय वाचताय तुम्ही, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की मी आता म्हणजे ह्याचाच अर्थ काय की तुम्ही सातत्यानं वाचत राहिलं पाहिजे तेव्हाच साध्य आहे. आपल्या अंगी मांडण्यासाठी आपण दिवसाचा एक ठराविक वेळ ठरवला पाहिजे. जसं आपण व्यायामाचा एक आपला त्याचप्रमाणे उपासना करणारे लोकांचा असतो. तर होतं काय की त्या त्या ठराविक वेळेला जबरदस्त इच्छा निर्माण होते मनातून आणि आपल्या हातून ते काम होतच, म्हणून आपण वाचण्यासाठी सुद्धा वेळ ठेवला पाहिजे. काही काही लोक अशी आहेत की दिवसातून 4 त्यांच्या वेळा असतील आणि ते 4 पुस्तकं त्या त्या वेळेमध्ये त्यांनी ठरवत माझ्या अभ्यासाचं पुस्तक यावेळी वाचेल, मी जनरल नॉलेजचं पुस्तक यावेळी वाचेल, मी एखादं आध्यात्मिक पुस्तक यावेळी वाचेल आणि ते त्यांच्या त्यांच्या त्या वेळेनुसार वाचन करतात. आता वाचनाची सवय अंगी लागण्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर आपल्याला जे वाचायला आवडतं दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून हे पुस्तक वाचते चांगलं आहे आपल्याला ते आवडेलच असं नाही, तुम्हाला जे पुस्तक आवडलं ते तुम्हाला आवडेल असं नाही. म्हणून आपल्याला जे वाचायला आवडतं, मग अगदी तू एखादं वर्तमानपत्र एखादा अंक असू दे साधारण लोकसत्ता लोकप्रमासारखा, तर त्यापासून सुरुवात करायला पाहिजे आणि प्राईम टाइम म्हणजे ठराविक वेळ ठरवला पाहिजे. आता हे इतकं सगळं ऐकल्यानंतर वाचन का करायचं कसं करायचं कळल्यानंतर या इतकं आपण ऐकतोय की वाचन करायला पाहिजे, पण मग या वाचनाचे फायदे काय आहेत. तर पहिला असा फायदा आहे की वाचनामुळे मनाचा व्यायाम होतो. वाचन मेंदूच्या विविध भागांना गुंतवून ठेवते. जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमची आकलन क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढते. वापरता तुमच्या कल्पना शक्ती स्मृती उत्तेजित होतात. ही माहिती लक्षात ठेवण्यास तसेच आपल्या भावना स्थिर करण्यासाठी वाचन मदत करते. भाषेवर प्रभुत्व आणि प्रेरणेचा उत्तम स्रोत निर्माण करण्यासाठी सुद्धा वाचन उपयोगी आहे. वाचनामुळे लक्ष आणि एकाग्रता सुधारते. वाचनाने लेखन कौशल्य सुधारते. वाचनाच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे ते तुमची ओळख निर्माण करतात. जर वाचलं तर आपल्यालाही मनातून प्रेरणा आपण याच्यासारखं बनावं
म्हणजे स्वतःची ओळख करण्यासाठी सुद्धा वाचन सहाय्यभूत ठरते. वाचनाने तणाव कमी होतो आणि चांगली झोप लागते. नेक्स्ट, वाचनाने स्मरण शक्ती सुधारते, संवाद कौशल्यात वृद्धी होते, नोकरीच्या संधी निर्माण होतात, अनेक ठिकाणी चांगलं वाचनीय ज्ञान आपण उपयोगात आणू शकतो, सामान्य ज्ञान वाढतं. आपल्याला वाचनाची सवय असेल आणि आपण मित्रमंडळींमध्ये गेलो तर कोणताही विषय चालू म्हणजे त्या विषयातली जर आपल्याला माहिती नसेल तर बरेचदा आपण एका बाजूला शांत बसून राहतो कारण आपल्याला त्या विषयातले काही माहिती नाही. पण वाचनामुळे असं होत नाही, वाचन वाचनाने मनुष्य निसर्गाच्या जवळ जातो, भाषा समृद्धी वाढते, शब्द सामर्थ्य वाढत, त्याचप्रमाणे शब्द संग्रहही वाढतो. आपलं एक आयुष्य असतं बघा आणि आपण काय करणार, आपल्याला यामध्ये त्याचाच आपण अनुभव घेत असतो. पण जर आपलं वाचन जास्त असेल तर आपण हजारो आयुष्यांचा अनुभव एकदा एकत्र करू शकतो. उदाहरणार्थ प्रवासावर म्हणून जर आपली तर आपण भारतामध्ये राहून सुद्धा परदेशामध्ये कसं असतं, तिथं काय आहे, काय चांगलं आहे ह्याच वाचनामुळे समजूतदारपणा येतो. व्यावहारिक शहाणपण आणि भावनिक आंदोलनातून मिळणारा संवेदना आणि आंतरिक आनंद मिळतो. वाचनाने आपली दृष्टी इतकी व्यापक होते की आपण सर्व माणसांशी जुळवून घेऊ शकतो. माझ अशा आत्मकेंद्रित विचारापासून दूर जायला मदत होते, मनाला शांतता आणि स्थिरता लाभते. वाचनाचा प्रभाव पडतो याचाच अर्थ काय, की वाचनापूर्वीचे तुमचे व्यक्तिमत्व, वाचनानंतरचे तुमचे व्यक्तिमत्व यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडतो. वाचन हा आत्मशोधाचा जवळचा मार्ग आहे. वाचनामुळे माणसांच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे तो केवळ एकांगी विचार करत नाही तर सर्व बाजूंनी सर्व पैलूंनी एखाद्या गोष्टीचा विचार करू शकतो. पूर्वग्रहातून मुक्त झाल्यामुळे शब्द निर्माण करतो. वाचनामुळे आपल्या अनुभवांचे क्षितिज विस्तारते, आपले जीवन अर्थपूर्ण होते. वाचन तुमच्या उडीवाही सांगते आणि मर्यादांची पण जाणीव करून देते. वाचनाने जीवनाची रंगत छटा उमसते, जीवनातले पापुद्र समजतात, संदर्भांचे अर्थ समजतात. वाचनामुळे शांत चित्त प्रसन्न वातावरण घरात वाचन मनुष्यास प्रबोधनवादी विचारांचा, मानवतावादी विचारांचा माणूस बनवतो. वाचनातून मानसिक, भावनिक आणि आत्मिक जडणघडण घडत असते. वाचनाने मन घडविते, जगणे आणि जगविणे पण वाचन शिकवते. वाचनाच्या आवडीतून साहित्याची निर्मिती होते. आपल्यातले माणूस पण जपायला तरी वाचलंच पाहिजे. आता वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरु, पसायदानातील काही श्लोक असतील. आता पसायदानामध्ये सुद्धा शिवासाठी पसायदान मागितलं तर त्यातला शेवटच्या शेवटून दुसरा श्लोक आहे की आणि ग्रंथो प्रत्येकानं वाचत राहायला पाहिजे. दासबोधातील अनेक ओव्या आहेत. मग अशा आपण सांगितले की दासबोधातील रामदासाने जे सांगितलेलं आहे की आणि अखंडित वाचित जाव, तर या सगळ्या स्वरूपाची जी विधान आहे ती हे आपल्याला वाचनाचं लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद असतील अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या लोकांची जी चरित्र आहे त्यांच्यामुळे आपल्याला वाचनाची प्रेरणा आणि त्यामुळे आपण वाचनासाठी प्रवृत्त होतो. पण गरज आहे की एखादे पुस्तक हाती घेऊन वाचन सुरू करायची. आता या वाचन संस्कृतीचा दोन कविता आहेत तर मला आवडलेल्या, तर त्यापैकी फक्त मी एक एक कडव तुम्हाला. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे वाचन संस्कृती. तर कविता अशी आहे, हा ना देवी
तिचे तन मन जळते आहे का नाश थांबवा विद्या देवी आहे ही वाच पुस्तके ज्ञानाची अंधकार दूर होत आहे ही वाच पुस्तके ज्ञानाची अंधकार दूर होत आहे ही उजाड ग्रंथालय ही उजाड ग्रंथालय हे गजबजलेले कॅफे आताची जी परिस्थिती आपण बघतोय तेच कविना इथं मला वाटतं लिहिलंय ही उजाड ग्रंथालय हे गजबजलेले कॅफे ही तरुण पिढी वाचनाकडे पाठ फिरवत आहे ही वाच पुस्तके ज्ञानाची अंधकार दूर होत आहे दुसरी कविता अशी आहे ग्रंथ संस्काराची खाण ग्रंथ संस्काराची खाण ग्रंथ जीवनाचा प्राण ग्रंथ सांगती ज्ञान ग्रंथ युगाची भाषा ग्रंथ हातावर मग आपल्या हातावर रेषा असेल तर आपण म्हणतो की आपलं कर्तृत्व पण ही वाचनामुळे ही हातावरची रेषा बदलण्याचं सुद्धा सामर्थ्य या वाचनात आहे असं जणू या कवीला इथं सांग ग्रंथ युगाची भाषा ग्रंथ हातावरची रेषा ग्रंथ दाखवितो दिशा अंधारातही म्हणूनच शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटत जेवढं अंगण असेल तेवढं नाचावं जेवढं अंगण तेवढंच नाचावे आणि हातात पुस्तक घेऊन काहीतरी वाचावे हातात पुस्तक घेऊन काहीतरी वाचावे आज या ठिकाणी मी वाचनाचे महत्व मला आदरणीय डायरेक्टर सौ कुलकर्णी मॅडम आपल्या रजिस्ट्रार सारिका पाटील मॅडम यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तसेच आपण सर्वांनी साथ दिली माझे सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल मी आपलीही आभारी आहे शेवटी माझा परिवार म्हणजे ग्रंथालय परिवार ग्रंथालय परिवारातील सर्वांच्या साथीशिवाय आणि प्रोत्साहनाशिवाय हे केवळ अशक्यच होते आणि त्याबद्दल मी त्या सर्वांचे धन्यवाद मानते थँक्यू थँक्यू धन्यवाद मॅडम खरंच ग्रंथ हे संस्काराची खाणच आहे वाचन का कुणी कशासाठी कसे करावे त्याचे उद्दिष्ट काय त्याची वैशिष्ट्य काय त्याचे फायदे काय आहे आणि वाचन करण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे त्यामुळे आपल्याला वैचारिक मानसिक कसा फायदा होतो याचा तुम्ही खूप छान प्रकारे आपल्या वाचकांना इथं माहिती दिलेली आहे या माहितीवरून वाचन हे जीवन समृद्ध करण्याची एक कला आहे असं म्हणताना वावगं ठरणार नाही ज्याच्याकडे खरंच शब्दांची रत्ने आहेत तो कधीच आपल्या स्वतःला गरीब समजणार नाही वाचनाचे महत्व ऐकून व समजून घेऊन मला नक्की खात्री आहे की येथील प्रत्येक जण वाचनास प्रवृत्त होईल पण वाचनाची तुम्ही सुरुवात कशी करणार सुरुवात कुठल्या पुस्तकापासून करणार वाचनाचा छंद तुम्हाला लागावा त्यासाठी काही निवडक पुस्तकांची माहिती किंवा बुक्स रिव्ह्यू सांगण्यासाठी मी उज्ज्वला पवार मॅडम यांना विनंती करतो नमस्कार माझं नाव उज्ज्वला पवार सेंट्रल लायब्ररी मध्ये मी लायब्ररी असिस्टंट म्हणून काम करते तर ग्रंथालयाचा आपला विषयच आहे वाचनाचे महत्व वाचनाची विस्तृत माहिती मॅडम खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे तर वाचायला सुरुवात कुठून आणि कशी करावी म्हणजे मी पण कशी केली हा मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे पण जेवढं वाचलंय ते तरी तुमच्यापर्यंत पोहोचवावं हा माझा उद्देश आहे आणि ह्याच्यातूनच तुम्ही पण ही पुस्तकं वाचायला घ्यावीत आणि ह्या पुस्तकापासून सुरुवात करावी
असं मला वाटतं, हेच माझ्या ह्या पुढच्या सेशनचं आउटपुट असेल. तर थोडक्यात मी तुम्हाला परत एकदा वाचनाचे महत्त्व सांगते. तर वाचनाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला ज्ञान मिळते. म्हणजे आपण इव्हन न्यूजपेपर जरी वाचला किंवा व्हॉट्सअपवर आलेली एखादी पोस्ट जरी वाचली किंवा काहीही एखादा कागदाचा तुकडा जरी वाचला कुठून आलेला, तर त्यातनं आपल्याला फक्त ज्ञान आणि निव्वळ ज्ञानच मिळतं. तर पुस्तक ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. विविध प्रकारच्या शैलीतील पुस्तके वाचल्याने माहिती मिळते आणि आपण वाचलेल्या विषयाचे सखोल ज्ञान आपल्याला मिळते. तेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता तेव्हा काहीतरी नवीन शिकत असता. तर हे सिद्ध सत्य आहे की ज्या लोकांना वाचनाच्या चांगल्या सवयी आहेत त्यांच्यामध्ये उच्च बुद्धिमत्ता दिसून येते. वैविध्यपूर्ण आणि समृद्ध शैली असलेली पुस्तके मन मोकळं करतात, सृजनशील क्षमता आणि भाषा कौशल्य वाढवतात. काल्पनिक कथा वाचल्याने सहानुभूती निर्माण होते आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यास देखील त्याची मदत होते. तर वाचन ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे आपले मनोरंजनही करते. कंटाळवाणा प्रवास असेल किंवा रिकामा वेळ असेल आपण वाचनाच्या छंदामुळे सुसह्य होऊ शकतो. आपण जेव्हा कुठं बाहेर जातो म्हणजे कुठेही जायचं असेल आपल्याला, कुणाला भेटायला जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल, तर त्यावेळेस मला वाटतं की आपल्याजवळ एक छोटंसं पुस्तक नेहमी आपल्याजवळ आपण ठेवावं. तिथं गेल्यावर आपण म्हणजे हे करत बसू, चिडतो का रे एवढा वेळ लागणार, मला इतका वेळ थांबावं लागेल. तर एक पुस्तक जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं तर तो वेळ तुमचा कधी निघून जाईल ते तुम्हालाही कळणार नाही आणि तुम्हाला त्यातून खूप काही माहिती मिळू शकते. तर उत्तम पुस्तके वाचताना वर्तमानातील सर्व चिंता काळजी यांचा विसर आपणास पडतो. उत्तम ग्रंथाच्या वाचनाने विलक्षण आनंद मिळतो. आता हा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पुस्तक वाचावं लागेल. हा आनंद तुम्ही सर्वांनी मिळवावा अशी माझी इच्छा आहे. तर आज अशाच मी वाचलेल्या काही पुस्तकांची ओळख तुम्हाला मी इथे करून देणार आहे. तर ही पुस्तकं आहेत, पहिला आहे श्रीमान योगी, दुसरा आहे एक होता कारवत, तिसरा आहे प्रकाश वाटा, मन में है विश्वास आणि पाचवा आहे द अल्केमिस्ट. आधी यातली काही पुस्तकं तुम्ही वाचलीही असतील, पण ह्या पुस्तकांचं विश्लेषण आहे जे मी वाचलं आहे त्यातनं जे मला समजलेलं आहे त्या पद्धतीनं मी केलं आहे. कदाचित तुमचा ह्याच्यापेक्षा वेगळा पण काहीतरी विचार असू शकतो. तर माझ्या आकलनानुसार मी हे तुम्हाला ह्या पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. तर पहिलं पुस्तक आहे सुरुवातच मी मुळात आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या पुस्तकापासून केले. ते पुस्तक खूप मोठं आहे मला पण माहिती आहे, पण मी सांगितल्यानंतर तुम्हाला निश्चितच ते वाचण्याची आवड आणि इच्छा निर्माण होईल असा माझा विश्वास आहे. तर पुस्तकाचं नाव आहे श्रीमान योगी, लेखक आहेत रणजित देसाई, भाषा आहे मराठी, साहित्य प्रकार कादंबरी आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस ही 1200 पानांची ही कादंबरी आहे. तर पुस्तकाकडे जाण्याच्या आधी लेखकाविषयी मी थोडंसं सांगेन. तर रणजित देसाई हे महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी लेखक होते. ते त्यांच्या स्वामी आणि श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना 1964 साहित्य अकादमी पुरस्कार आणि 1973 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रणजित देसाई यांनी कथा, कादंबरी, नाटक इत्यादी वाङ्मय प्रकारात विपुल लेखन केले आहे. तसेच ऐतिहासिक विषयावरील त्यांच्या कादंबऱ्या विशेषतः गाजलेल्या आहेत. निश्चयाचा महामेरू, भूतजनाशी उद्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योग असे वर्णन असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चरित्र आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहताच आपल्याला नतमस्तक व्हावेच लागते. आतमध्ये भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर श्रीमान योगी ही अत्यंत सुरेख अशी अक्षरे उमटवलेली आहेत. तसं पाहता पुस्तक जड वाटतं म्हणजे आहेच, 1200 पानांचं पुस्तक म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, पण लेखकाची ओघवती लेखनशैली ह्यामुळे आपल्याला कुठंही असं कंटाळवणं किंवा असं आपण कुठतरी हे खंडित करावं वाचन असं वाटत नाही. त्यामुळे हे पुस्तक काही बैठकीतच आपलं वाचून निश्चित होणार ही माझी गॅरंटी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा लेखक रणजित देसाई यांनी या पुस्तकात उभी केली आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास त्यांनी यामध्ये साकारला आहे. शिवाजी महाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. जाणता राजा, कल्याणकारी, प्रजाहित दक्ष राजा या महाराजांना मिळाल्या उपमांचा विस्तृत वर्णन लेखकाने या पुस्तकात केले आहे. बाल शिवाजीपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात करावा लागणारा संघर्ष आणि त्यातले बारकावे लक्षात घेण्यासाठी ह्या कादंबरीचे वाचन आवश्यक करायला हवे.
महाराजांचे युद्ध कौशल्य, राजनीती, दूरदृष्टी, शत्रूला गाफील ठेवण्याचे तंत्र, माणसाची असलेली पारख आणि राज्याच्या सुरक्षेसाठी सागरावरच्या सत्तेचे असलेले महत्व यावरून त्या काळच्या सत्ताधीशांच्या विचारसरणीच्या महाराज कितीतरी पुढे होते हे आपल्याला समजून येते. प्रत्येक प्रसंग रेखाटताना लेखकाने जे कौशल्य दाखवले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. मग ते अफजल खानाची भेट व वध असेल, शाहिस्ते खानांना दाखवलेला कात्रचा घाट असेल किंवा आग्र्याहून सुटका असेल, असे अनेक प्रसंग कादंबरी वाचताना डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजे असं आपल्याला वाटतं की आपण पण त्यात एक मावळा आहे आणि आपणही लढत आहे. एवढं सुंदर असं वर्णन रणजित देसाई यांनी आपल्या लेखणीतून केलेले आहे. लेखकाने प्रत्येक प्रसंग एकात एक गुंफून तो जिवंत साकारला आहे. इवन पुस्तकामध्ये जे आपण किल्ले म्हणतो, गड म्हणतो किंवा गाव, प्रांत, जंगल किंवा त्यांच्या प्रवासाच्या ज्या वाटा आहेत त्या त्यांनी एवढ्या सुंदर लेखणीतून खुलवल्या आहेत की त्या अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर आहेत असंच भास होतो आपल्याला. जीवावर बेतलेले कित्येक बिकट प्रसंग हाताळताना महाराजांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे वीर, त्यांचे राजावर आणि राजांवर असणारी अतुट निष्ठा व प्रसंगी त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे या सर्वांना लेखकाने आपल्या लेखणीतून जिवंत केले आहे. स्वराज्य हे श्रींची इच्छा आणि त्याच्यापूर्तीसाठी त्यांना लाभलेले संतांचे मार्गदर्शन, उपदेशन आणि त्यातून घडत गेलेले स्वराज्य हे सगळं समजून घेण्यासाठी श्रीमान योगी वाचणे गरजेचे आहे. थोडक्यात छत्रपती हा विचार समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी श्रीमान योगी वाचायला हवे. नेक्स्ट मी निवडलेलं पुस्तक आहे एक होता कारवत. तर वीणा गवाणकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. भाषा मराठी आहे, ते पण चरित्र आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे 184 पानांचं पुस्तक आहे. तर लेखिकेविषयी थोडंसं सांगते आधी. वीणा चंद्रकांत गवाणकर या उत्कृष्ट चरित्रकार म्हणून ओळखल्या जातात. ज्यांना चरित्र वाचायची खरंच आवड आहे त्यांना वीणा गवाणकर ह्या माहितीच असायला हवी. स्वतः ग्रंथपाल असणाऱ्या गवाणकर यांनी लिहिलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्र लोकप्रिय झाली आहे. त्यांनी लिहिलेल्या एक होता कारवर या अफाट गाजलेल्या चरित्राने त्या मराठी माणसांच्या घराघरात पोहोचल्या. या पुस्तकास महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी गवाणकर यांच्या पुस्तकाचे वर्णन सद्भावना वाढवणारी आणि कटुक हे शिकवणारी पुस्तक असं केलेलं आहे. आणि हे जे वर्णन आहे ते यथायोग्य आहे. तुम्ही जेव्हा वाचाल वीणा गवाणकर यांची पुस्तकं तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. तर एक होता कारवर, आयुष्याचा सांगाती, इंटिमेट डेट, डॉक्टर आयडा स्कडर, सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डिकमार्क, शाश्वती, भगीरथाचे वारस, डॉक्टर सलीम अली, लीज माइटनर, रॉबी डिसिल्वा, रोजलिन फ्रँकलिन अशी त्यांची काही नावाजलेली पुस्तके आहेत. तर थोडंसं आधी सांगेन की हे पुस्तक मी कसं वाचलं किंवा जॉर्ज वॉशिंग्टन कारवर आपल्या एवढ्या परिचयाचे नाही तरी पण कसं वाचलं. तर असंच कॉलेज लाईफमध्ये असताना मला पण वाचण्याची आवड होती. तर आमचे एक शिक्षक, मी आपलं साधंच पुस्तक घेऊन बसलेले तेव्हा एक आमचे एक शिक्षक आले आणि त्यांनी मला माझ्या हातात हे पुस्तक दिलं की उज्ज्वला हे वाच म्हणून. खूप छान पुस्तक आहे. पण मी जेव्हा बघितलं तर मला असं काही एवढंच इंटरेस्टिंग असेल असं काही मला वाटलं नाही त्याच्यात. पण जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा 2 ते 3 दिवसात मी पुस्तक खाता वेगळं केलं. म्हणजे इतकं सुंदर हे पुस्तक आहे. आणि आता जेव्हा मी इथं कामाला लागले आणि माझ्या हाताला हे पुस्तक आलं तेव्हाही मी हे पुस्तक वाचून काढलेलं. एवढं छान हे पुस्तक आहे. तरी हे जे पुस्तक आहे ते जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय कृषी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. तर हे एक होता कारवर हा त्यांचा ह्या प्रवास वीणा गवाणकर यांनी लिहिलेला आहे. कारवर यांचा जन्म 1864 झाड फुल प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या कारवर यांनी शिक्षण ही कृषी विषयातच घेतले. यशाची एक एक पायरी चढत जाताना त्यांचं जमिनीशी असणारं नातं कधीही तुटलं नाही हे पुस्तक वाचताना आपल्या क्षणोक्षणी लक्षात येतं. तर पुस्तकाची सुरुवात अमेरिकेतील डायमंड ग्रो पाड्यावर राहणाऱ्या मोझेस व सुझान या दंपत्यापासून होते. तर मोझेस नावाचे जे गृहस्थ असतात त्यांनी मेरी नावाची एक निग्रो स्त्री गुलाम म्हणून $700 विकत घेतो. तर मुळात मोझेस यांना कोणी गुलाम विकत घ्यावं हे त्यांच्या मनाला पटत नसतं. पण त्यांची जी पत्नी असते तिला मदत व्हावी म्हणून ते तयार होतात मेरीला विकत घ्यायला गुलाम म्हणून. तर मेरी आणि तिची 3 मुलं यांची राहण्याची सोय त्यांनी त्यांच्या घराच्या शेजारची एक छोटीशी झोपडी मध्ये केलेली असते. तर तिला 3 मुलं असतात आणि ती तर अमेरिकेमध्ये त्या काळात
गुलामांना पळवून न्यायची खूप हे असते, काय म्हणतो आपण, म्हणजे धंदाच असतो तो त्यांचा, पळवून न्यायचा आणि परत दुसरीकडे विकायचा. तर एके दिवशी रात्री मोझेस यांना मेरीचा किंचाळलेला आवाज येतो, मग ते बंदूक घेऊन जातात तिथपर्यंत झोपडीपर्यंत. गेल्यावर बघतात काय तर त्यांची जी मोठी मुलगी असते मेरीची, ती रक्तबंबाळ होऊन पडलेली असते. दुसरा जो मुलगा असतो तो घाबरलेला असतो ह्या सगळ्या अचानक ओढवलेल्या प्रसंगाने, तो घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो. आणि मेरी आणि तिचं 2 वर्षाचं छोटस बाळ ह्या दोघांना त्यांनी पळवून नेलेलं असते. तर हे जेव्हा सुझेनला कळतं तेव्हा ते अस्वस्थ होते आणि ह्या न सोडवून आणण्यासाठी मोझेस यांना प्रयत्न करायला सांगतो. तर मोझेस पण प्रयत्न करतात त्यांना सोडवून आणण्याचा. त्यांच्यासाठी ते त्यांचा जमिनीचा एक तुकडा विकतात, परत त्यांचा एक उमदा घोडा ते विकून देतात. पण ह्या सगळ्यांच्या मोबदल्यात त्यांना मेरी मिळतच नाही. मिळतं काय तर ते छोटस 2 महिन्याचं कुरूप बाळ. तर हे बाळ म्हणजेच जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. तर ह्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा सांभाळ मोझेस हे त्यांचे वडील ह्या नात्यानं करतात आणि त्यांना शिकवून मोठं करतात. आणि एक अमेरिकेला एक कृषी पहिला कृष्णवर्णीय कृषी शास्त्रज्ञ ते देतात. तर थोडक्यात मी सांगेन की एक अमेरिकन निग्रो माणूस ज्याचा जन्म खरा तर गुलाम म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी झाला होता, त्याने स्वबळावर आपल्या जिज्ञासू व्यक्तीने चिकाटी दाखवून सगळ्यांना अवाक करणाऱ्या काही गोष्टी केल्या, याची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हे पुस्तक. आणि फक्त एकच नाही तर सर्व क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची यादी आपल्याला निशब्द करून टाकते. वर्णभेद हा त्या काळातील अमेरिकन लोकांमधील एक खूप मोठा आणि लाजिरवाणा प्रकार होता. कृष्णवर्णीय लोकांना तिथं खालचा दर्जा दिला जात असे. अशातच एका लहानशा मुलाचा डोळे विस्मारून टाकणारा सौम्य लढा तुमच्या हृदयावर बराच फुलघाव करून जातो. नशिबात लिहिलेले सगळे तुम्ही बदलू शकता, तुम्ही तुमच्या स्वतःचे जीवन हवं तसं जगू शकता, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचं दर्शन लेखिकेने करून दिलेले आहे. खरं तर लेखिका आपल्या महाराष्ट्राची आहे, पण तिनं अमेरिकेतील एका कृषी शास्त्रज्ञावरती इतकं विस्तृत जे लिखाण केलेलं आहे ते वाचल्यानंतर लेखिकाचा असणारा अभ्यास किंवा वाचन याबद्दल आपल्याला कल्पना येते. तर कार्वर यांनी जगातील पहिली वहिली फिरती प्रयोगशाळा स्थापन केली. त्यांनी नेहमीच त्यांच्या संशोधनाचा सामान्य नागरिकांना कसा उपयोग होईल याचा विचार केला व कृती करून ते दाखवले. त्यांनी कापूस, भुईमुग व रताळे यापासून गोरगरिबांना कमी खर्चात गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी 1000 पाककृती, कापड, झाडांपासून नैसर्गिक रंग तसेच शेंगदाण्यापासून तेल असे एक नव्हे तर अनेक प्रकारची कृती व संशोधन केले. त्यांनी शेंगदाण्यावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना दप्पी नटमॅन म्हणून अमेरिकेत किंवा सगळीकडेच ओळखलं जातं. तर 1864 ते 1943 या 79 वर्षाच्या काळात आपलं पूर्ण आयुष्य इतरांसाठी खर्च करणारे कार्वर वाचताना मन हलवून जात. निग्रो समाजामुळे त्यांच्यावर झालेला अन्याय व समाज सुधारण्यासाठी त्यांनी शेती क्षेत्रात संशोधन व वेगवेगळे करून प्रयोग करून केलेली क्रांती सगळंच अवर्णनीय आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं अशी माझी विनंती आहे. पुढचं पुस्तक आहे प्रकाश वटा. कदाचित वाचलं असेल आपल्याला हब्बीमध्ये ही सगळी पुस्तकं आहेत कोणी. तर डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हे लिहिलेलं त्यांचं माझ्या जीवनाची गोष्टच असं या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे. समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे 156 पानांचं पुस्तक आहे. तर लेखकाविषयी थोडेसे. डॉक्टर प्रकाश आमटे हे महाराष्ट्रातील एक आहे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना 2008 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडियांगोंग आणि शेजारील तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यामधील लोक बिरादरी प्रकल्पाच्या रूपात परोपकारी कार्य केल्याबद्दल कम्युनिटी लिडरशिपसाठी मॅक्सिस पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर मॅक्सिस पुरस्कार काय आहे तर ते आशियाचा आपल्या नोबेल प्राईज जो असतो तो हा आपल्या आशियाचा नोबेल प्राईज म्हणून मॅक्सिस पुरस्काराला ओळखलं जातं. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी प्रकाश वाटा आणि राणमित्र ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आदिवासी सेवक पुरस्कार, गॉडफ्रे फिलिप्स लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, पद्मश्री पुरस्कार, मदर टेरेसा पुरस्कार, श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर प्रकाश वाटा ज्याचा शब्दशः अर्थ प्रकाशाचा मार्ग आहे. प्रकाश वाटा हे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे
वेलकम मॅडम, वेलकम सर. तर मी इथं पुस्तक परिचय ह्या ह्याच्यावर बोलते आहे. तर आता मी प्रकाश वाटा या पुस्तकाचा परिचय सर्वांना देते. तर प्रकाश वाटा ज्याचा शब्दशः अर्थ प्रकाशाचा मार्ग आहे, प्रकाश वाटा जे डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र असून ते विदर्भातील हेमलकसा या आदिवासी भागात त्यांच्या आयुष्याभोवती फिरते. या पुस्तकाची सुरुवात बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी लोकांसाठी केलेले कार्य आणि या लोकांसाठी स्थापन केलेल्या आनंदवनाच्या कथेच्या परिचयाने होते, कारण समाज त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हता. तर बाबा आमटे हे आपल्या सर्वांना माहितीच आहेत. कुष्ठरोग्यांची होणारी अवहेलना बघून त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. तर आनंदवनामध्ये त्यांनी त्यांना राहण्यासाठी छतच नाही दिलं, तर त्यांना त्यांची शुश्रूषा करून त्यांना कर्तव्य दक्ष कसं करता येईल यासाठी पण खूप काही प्रयत्न केले. तर आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगणे असे बाबांच्या मनात होते. त्यामुळे त्यांनी मांडिया गोंड जमातीच्या लोकांसाठी हेमलकसा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तर नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्यासमोर ते पुढे आले. स्वेच्छेने त्यांनी या प्रकल्पासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हा प्रकल्प कसा सुरू केला, त्यांनी केलेला संघर्ष आणि समस्या त्यांनी या प्रकल्पासाठी मांडिया गोंड जमातीतील लोकांना साजरे केले. हॉस्पिटल, निवासी शाळा, आश्रमशाळा, जखमी प्राण्यांना अनाथ आश्रम असलेले लोकबिरादरी प्रकल्प कसा अस्तित्वात आला आणि त्यांना 2008 अरोहन मॅक्सिमस पुरस्कार कसा मिळाला हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचलेच पाहिजे. तसं पाहिलं तर डॉक्टर प्रकाश आमटे हे सर्जन आहेत आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे या अनेस्थेशिस्ट आहेत. पण कोणत्याही स्पेशलायझेशनच्या बंधनात न अडकता त्यांनी त्या लोकांवर पुस्तक वाचून विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आणि त्यांच्या त्या वेदना त्यांनी दूर केल्या. त्या आदिवासी लोकांच्या वेदना आणि दूर करणं आणि त्यांना जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सुखसोयी उपलब्ध करून देणं हा त्यांचा मेन उद्देश होता. की पण हेमलकसामध्ये जाण्याचा तर अशा वेळी त्यांनी प्रसंगी त्यांनी ऑर्थोपेडिक्सची भूमिका निभावली. कधी कधी ते नेत्रतज्ञ झाले आणि त्या लोकांना त्यांनी त्या वेदनातून मुक्त केले. तर मुलांसाठी शाळा, आधुनिक शेतीसाठी प्रयत्न, मांडिया गोंड जमातीतील आदिवासी लोकांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी या क्षेत्रात म्हणजे विविध क्षेत्रात त्यांना कार्य करावं लागलं. जरी ते पेशानं डॉक्टर असले तर त्यांना कधी शिक्षक व्हावं लागलं, कधी फार्मर व्हावं लागलं, कधी त्यांना म्हणजे जी भांडणं होतात त्यांच्यात ती भांडणं सोडवण्यासाठी न्यायाधीश सुद्धा व्हावं लागलं. तर पुस्तक वाचताना अंगावर शहारे आणणारे असंख्य असे प्रकार आहेत, प्रसंग आहेत. हेमलकसा येथे काम करताना कोणतीही सुविधा नसताना आलेल्या असंख्य अडचणी आणि त्यावर प्रकाश आमटे यांनी आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेली मात, हे सर्व प्रसंग वाचताना आपण बाह्य गोष्टींना किती महत्व देतो आणि त्या खरंच इतक्या महत्वाच्या आहेत का असा प्रश्न आपल्याला पडतो. तर अशी ही डॉक्टर प्रकाश आमटे यांची जीवनाची प्रेरणा सर्वांनीच वाचायला हवी. पुढचं पुस्तक मी निवडलेलं आहे ते आहे मन में है विश्वास. तर लेखक आहेत विश्वास नांगरे पाटील. तर आपल्याच मातीतले हे आहेत, त्यामुळं आपल्या सर्वांच्याही परिचयाचे ते असतीलच. तर हे त्यांचं आत्मचरित्र आहे. राजहंस प्रकाशनानं 204 पुस्तकांचं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तरी लेखकाविषयी पुढेच सांगते. विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कोकरूड या गावी झाला. विश्वास नांगरे पाटील यांचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं होतं. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी BA शिक्षण पूर्ण केलं. सेवेत असताना त्यांनी MA पूर्ण केलं, तसंच LLB शिक्षणही घेतलेलं आहे. ट्रेनिंग सुरू असताना त्यांनी उस्मानाबाद पूर्ण केलं. विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलीस मध्ये IPS अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईमध्ये सहआयुक्त पोलीस या पदावर कार्यरत आहेत. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये घुसणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत, तसेच ते प्रेरणादायी वक्ते देखील आहेत. नवीन विद्यार्थ्यांना वेळोवेळी UPSC परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते महाराष्ट्रासह देशभर प्रवास करतात. 2015 त्यांना 2008 मुंबई हल्ल्यातील दहशतवाद विरोधी कार्यांमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय पोलीस पदक प्रदान करण्यात आलेले आहे. बहुतांशी पुस्तक हे त्यांचं बालपण ते IAS अधिकारी या प्रवासाबद्दल आहे.
त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ही गोष्ट आहे वर्णकाठावर उमललेल्या एका रानफुलाची. रानफुलाने परिस्थितीशी दोन हात करून युपीएससीचे तख्त भेदले त्याचे. तर पहिल्याच ह्याच्यात त्यांनी आपल्या बालपणाचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे की आपल्याला पण आपलं पण बालपण तसंच गेलेलं आहे. म्हणजे गावाकडं जाणं, नदीवर पोहणं असेल, गाव शेतातली कामं करणं असेल, तर ते आपल्यातलेच आहेत आणि ते आपल्यासारखेच वाचनातून पण वाटतं. एका लहानशा खेड्यात गेलेले बालपण, तरुणपणी शिक्षणानिमित्त कोल्हापूर मुंबई सारख्या शहरात केलेले संघर्ष, ते देशातील अतिशय खडतर अशा परीक्षेत संपादन केलेले यश, असा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. पहाटे 3 वाजता गार पाण्याने आंघोळ करून विश्वास नांगरे पाटील 3:30 ते 8:30 असा 5 तास रोज अभ्यास करत होते. अभ्यासासाठी विश्वास नांगरे पाटील यांना टाइम टेबल आखलं होतं. सकाळी 4 तास, दुपारी 4 तास आणि संध्याकाळी 4 तास असा अभ्यास ते करायचे. यामुळे अभ्यासात हुशार नसलेले विश्वास नांगरे पाटील 10वीच्या परीक्षेत 88% गुण मिळवून तालुक्यात पहिले आले. सर्वांच्या एकूण विश्वास नांगरे पाटील यांनी 11वीला सायन्सचा प्रवेश घेतला. पण 12वीला असताना भूषण गगराणी यांचं व्याख्यान ऐकलं आणि त्यातून विश्वास नांगरे पाटील यांना स्पर्धा परीक्षेचं ध्येय बांधले. गगराणी यांचं भाषण ऐकल्यानंतर पहिल्यांदा विश्वास नांगरे पाटील यांना स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली. तर 10वी पास झाल्यानंतर 11वीला गेल्यानंतर त्यांनी पूर्ण म्हणजे कॉलेज लाईफच असं एन्जॉय करायचं असंच ठरवलेलं. त्यांचा पूर्ण फोकस असंच त्यांचं चाललेलं की अभ्यास करायचं, पास व्हायचं, अशा असंच त्यांच्या डोक्यात होतं. म्हणजे आपल्याला वेगळं काही करायचंय किंवा आपली हा ट्रॅक ठरलेला आहे असं त्यांचं काहीच ठरलं नव्हतं. पण जेव्हा 12वीत असताना त्यांनी गगराणींचं भाषण ऐकलं तेव्हा त्यांना स्पर्धा परीक्षेची विस्तृत माहिती मिळाली. आणि असं पण असताना ही परीक्षा मराठीतून पण घेतात किंवा दिली जाऊ शकते याची माहिती त्यांना मिळाली. म्हणजे थोडक्यात त्यांना एक टार्गेट मिळालं, त्यांना एक ध्येय मिळालं त्यांच्या भाषणातून. तर यामधून जिल्हाधिकारी, सचिव, आयुक्त बनता येतं, तसंच ही परीक्षा मराठीत देता येते याची त्यांना पहिल्यांदाच माहिती आहे. 1995 रोजी विश्वास नांगरे पाटील एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. पण मुलाखतीत त्यांना 21 वय असल्याने खूप तरुण असल्याचं सांगत लगेच बाहेर पाठवून देण्यात आलं. लेखी परीक्षेत विश्वास नांगरे पाटील 530 मार्क होते, पण मुलाखतीत फक्त 70 मार्क दिले होते. विश्वास नांगरे पाटील यांना एकही पोस्ट मिळाली नाही. म्हणजे 1996 वर्ष हे त्यांच्या आयुष्यातील खडतर वर्ष होते. म्हणजे तर आपल्या लक्षात येते की लगेच पहिल्याच प्रयत्नात आपल्याला यश मिळेल असं नाही, आपण प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. तर यामध्ये त्यांना मिळालेली मित्रांची साथ असेल, आई वडिलांचा भक्त आधार असेल, या गोष्टींचं वर्णन इतकं सुंदर पद्धतीनं त्यांनी केलं आहे की वाचताना सुद्धा आपलं मन भरून येतंय की किती त्यांना घरच्यांची पण साथ, म्हणजे परिस्थिती पूर्ण त्यांच्या विरोधात असताना सुद्धा त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून पुढचं शिक्षण कसं घ्यायचं ह्याचा विचार करून, म्हणजे जे प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्सचा विचार न करता त्यातनं मार्ग कसा आपण काढू शकतो ह्याच्यावर त्यांनी जास्त विचार केला. त्यामुळे ते पुन्हा एकदा जरी अपयश आलं असलं तरी ते पुन्हा एकदा त्यातून उभं राहिले. तर त्यांनी परत एकदा विश्वास नांगरे पाटील यांनी अभ्यासाची सुरुवात केली. 1997 मध्ये विश्वास नांगरे पाटील फक्त IPS झाले नव्हते तर MPSC मधून उपजिल्हाधिकारी म्हणूनही निवडले गेले होते. सेल्स टॅक्स मध्ये इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली होती. PSIच्या फिजिकल पर्यंत गेले होते. अपयशाला कधी घाबरायचं नाही, आयुष्यात चढ उतार येत असतं, त्यामुळे प्रयत्न आणि कष्ट करत राहणं गरजेचं आहे असं विश्वास पाटील सांगते. पोलीस दलात त्यांनी आतापर्यंत अनेक महत्वाचे नेतृत्व केले असले तरी त्यातील सर्वात महत्वाची, ज्यासाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले, अशी कामगिरी म्हणजे 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेला सामना, ताजमधील त्यांच्या कारवाईचे थोडक्यात वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. पोलीस सेवेत समाजातील विविध घटकांशी आलेला संबंध व त्यावरून हल्लीची सामाजिक परिस्थिती, तरुणाईंची जीवनशैली अशा विविध विषयावर त्यांनी केलेले भाष्य विचार करण्यास प्रवृत्त करते. तर हे पुस्तक आपणही वाचण्यासारखं आहेत, पण आपल्या घरात जी मुलं आहेत खरं म्हणजे त्यांनी खूप वाचण्यासारखं आहे की त्यांना लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. आणि म्हणजे मुलं कारण देत राहतात, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, तर कारण न देता तुमचं ध्येय जे आहे तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही आहे याच्यावर जर त्यांनी विचार केला तर ते निश्चित त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. नेक्स्ट पुस्तक आहे द अल्केमिस्ट. लेखक आहे पाउलो कोएलो. तर हा ब्राझिलियन लेखक आहे.
तर ह्या पुस्तकाचा मराठी मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले यांनी केलेला आहे. मूळ इंग्लिश भाषेतलं हे पुस्तक आहे. कादंबरी प्रकार आहे हा. पद्मगंधा प्रकाशनचे 160 पानांचं हे पुस्तक आहे. तर ब्राझिलियन लेखक पाउलो पेलो यांचा जन्म 1947 मध्ये रिओ दी जानेरो शहरात झाला. आपले जीवन पूर्णपणे साहित्याला समर्पित थिएटर दिग्दर्शक अभिनेता गीतकार आणि पत्रकार म्हणून काम केले. 1986 मध्ये पाउलो पेलो यांनी कंपोस्टरच्या सेंट जेम्स तीर्थयात्रा केली. हा अनुभव नंतर त्यांनी द पिलग्रिम्स या पुस्तकात नोंदवला. 1988 मध्ये द अल्केमिस्ट हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. सुरुवातीच्या काळात होणाऱ्या कमी विक्रीमुळे त्यांच्या पहिल्या प्रकाशकांनी त्यांना कादंबरी न लिहिण्याची, परंतु हीच कादंबरी सर्व काळातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ब्राझिलियन पुस्तकापैकी एक बनली. त्यांनी द पिलग्रिम्स, 11 मिनिट्स, लाइक फ्लोइंग रिव्हर, व्हिडा, द डेव्हिड अँड मिस स्ट्रीम अशा प्रसिद्ध पुस्तकांचे लेखन केले आहे. या सर्व पुस्तकांचे मराठी अनुवादही उपलब्ध आहेत. द अल्केमिस्ट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले पुस्तक 1988 सुमारास प्रकाशित झाले. अल्केमिस्ट या शब्दाचा अर्थ आहे किमियागार. ही किमिया आहे अशक्य असलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेची. एका गावात राहणारा मेंढपाळ ते त्याचा खजिन्याचा शोध हा रंजक आणि संघर्षपूर्ण प्रवास लेखकाने अतिशय परिणामकारक पद्धतीने या पुस्तकात मांडला आहे. तर या पुस्तकात सॅन्टियागो ह्या एका मुलाची कथा आहे. तर ह्या मुलाला प्रवासाची खूप आवड असते, पण प्रवासाची आवड जोपासायला त्याला पैशाची पण गरज असते. मग अशा वेळेला तो त्याची इच्छा त्याच्या वडिलांच्या समोर व्यक्त करतो. तर त्याचे वडील त्याला म्हणजे सल्ला देतात की तू मेंढपाळ हो, म्हणजे तू मेंढ्यांना फिरत तुझाही प्रवास होईल, लोकर येते ती विकून तुझा उदरनिर्वाह होईल, म्हणून तो मेंढपाळ झालेला असतो. ही सॅन्टियागो नावाच्या एका मेंढपाळाची कथा आहे. झोपल्यावर त्याला नेहमी एक स्वप्न पडत असते. ते स्वप्न असे असते की त्याला एक अनोळखी व्यक्ती भेटते. तो व्यक्ती त्याला इजिप्तच्या पिरामिड जवळ घेऊन जातो व एका ठिकाणी तुझ्यासाठी खूप धन आहे असे सांगतो. सॅन्टियागो त्या ठिकाणी जाऊन बघणार असतो तितक्यात त्याची झोप होत असते. असे नेहमीच घडत असते. हे स्वप्न बघून तो नेहमी अस्वस्थ होत असतो, कारण त्याचे ते स्वप्न कधीच पूर्ण होत नसते. त्याचा स्वप्नांचा विचार करत असतानाच त्याला चर्चमध्ये एक म्हणतात ती म्हातारी स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी प्रसिद्ध असते. ती म्हातारी सॅन्टियागोला चर्चमध्ये घेऊन जाते आणि त्याला त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करायचा सल्ला देते. स्पेन मधल्या त्याच्या जन्मभूमीपासून इजिप्तच्या वाळवंटापर्यंत त्याचा हा प्रवास लेखकाने खूप रंजक पद्धतीने मांडला आहे. पिरामिड जवळ लपलेल्या खजिनाचा शोधात निघालेल्या सॅन्टियागोला प्रवासात एक जिप्सी स्त्री, स्वतःला राजा म्हणून घेणारा एक वयोवृद्ध आणि एक किमियागार भेटतो. प्रत्येक जण या तरुणाला योग्य दिशा दाखवतो, पण खजिना नेमका काय आहे हे कोणालाच माहिती नसते. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तरुण यशस्वीपणे मात करू शकेल का हे सुद्धा कोणाला सांगता येत नाही. शेवटी भौतिक वस्तूंच्या शोधार्थ निघालेल्या सॅन्टियागोला स्वतःच्या अंतरंगात दडलेल्या खजिन्याचा शोध लागतो. तर ह्या पूर्ण कथानकामध्ये त्याला भेटलेली म्हातारी असेल किंवा राजा असेल किंवा किमियागार असेल, ते प्रत्येक वेळेला त्याला त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा सल्ला देतात. पण त्याला काय संकट येतील, म्हणजे कसा तो जाईल हे त्यांना माहिती नसतं. पण असं काही ते त्यांना ज्ञान तो त्यांना ज्ञान देत असतो की त्या संकटातून तो पुढे जाऊ शकेल. पण संकट पण अशी म्हणजे एवढी भयानक असतात त्याच्यावर आलेली संकट की त्याला कधी कधी त्याच्या त्या स्वप्नाच्या देहापासून मागं खेचत असतात. पण त्याची ती म्हणजे थोड्या देहावर असणारी निष्ठा आपली पाहिजे की काहीही झालंच तरी मी तिथपर्यंत पोचणार आहे. जर आपण अशी निष्ठा किंवा आपले प्रयत्न जर असे सकारात्मक असतील तर आजूबाजूची परिस्थिती सुद्धा आपल्याला मदत करते. थोड्या तिथं त्याला वैश्विक शक्ती असं नाव दिलं आहे याच्यामध्ये. तर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की सर्वांना त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक वैश्विक शक्ती कार्यरत असते. ती वैश्विक शक्ती तुम्हाला तुमच्या स्वप्नांबद्दल सदैव, मात्र तुम्ही त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ती शक्ती देखील तुमच्या इच्छेनुसार तुमच्या स्वप्नांना तुमच्यापासून दूर घेऊन जाईल. ही शक्ती तुमच्या स्वप्नांवर प्रेम करण्याचा, ते प्रत्यक्षात येण्यासाठी संघर्ष करण्याचा मंत्र देते. ही शक्ती अनेकदा जाणीवपूर्वक तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करून तुमची स्वप्नासोबत असलेली बांधिलकी तोडण्याचा प्रयत्न करते. पण जे त्यांच्या स्वप्नाचा पाठलाग सोडणार नाहीत तेच खरे किमियागार ठरतील आणि जग जिंकतील. तर हे मी 5 पुस्तकं मी वाचलेली आणि माझ्या भाषेत
आहे, तर माझी विनंती म्हणण्यापेक्षा आग्रह असेल की आता मॅडमने तुम्हाला वाचनाचं महत्व सांगितलंय, तर तुम्ही ह्या 5 पुस्तकांमधल्या ऍटलीस्ट एका पुस्तक सुरुवात करावी. आणि ही सगळी पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत, आत्ता सुद्धा आहेत आपल्याकडे. फक्त गरज आहे की तुम्ही तिथपर्यंत यावं आणि ते पुस्तक घेऊन वाचावं. काही मदत लागली तरी आम्ही आहोतच, जर नसेल अवेलेबल तर तुम्हाला अवेलेबल करून द्यायची सुद्धा. सर आमचे नेहमीच म्हणजे उत्साही असतात त्या बाबतीत, आणि ते आम्हालाही प्रेरित वाचकांना कसं आपल्यापर्यंत बोलवायचं आणि आल्यानंतर तो वाचक निराश नाही झाला पाहिजे यासाठी आम्ही खूपच खरंच प्रयत्न करत असतो. तर आपण सर्वांनीही ही पुस्तकं वाचावी अशी मी विनंती करेन. वाचलेली व इतरही काही वाचनीय पुस्तकांची यादी मी इथं दिलेली आहे. सगळ्यांनी वाचण्याची आवड स्वतःसाठी आग्रह पण असतो वाचतो, तुम्हालाच तो आनंद आणतो. आम्ही सांगण्याचे त्याची मजा आता काही अभ्यास करून परीक्षा द्यायची नाही, स्वतः मजा घ्यायला शिकायची. धन्यवाद मॅडम. मॅडम आपण आपल्या बिझी शेड्यूलमध्ये आमच्या कार्यशाळेला भेट दिली, त्याबद्दल हास्य सर आपलं स्वागत पुष्प देऊन स्वागत करते. त्याचबरोबर आपले श्री सचिन पाटील सर डीन अकॅडमिक यांचं देखील स्वागत हास्य सर करते. धन्यवाद मॅडम आपण कार्यशाळेला विश्वमध्ये भेट दिल्याबद्दल. तर मी वाचलेली आणि इतरही काही वाचले पुस्तकं जी खरंच वाचनीय आहेत अशा पुस्तकांची मी यादी दिली. असं काय नाही की मी 5 दिले तर त्यातच वाचलं पाहिजे असं पण काही नाही. बरीच पुस्तकं आहेत की ज्याचं तुम्ही रिव्ह्यू बघा, गुडरीड्स वरती जाऊन तुम्हाला प्रत्येक पुस्तकाचा रिव्ह्यू मिळतो, तो तुम्ही वाचा आणि नंतरही वाचायला घेतलं तरी चालेल. तर त्यामध्ये मृत्युंजय आपल्या ओळखीचे आहे, छावा, युगंधर, ययाती, अमृतवेल, स्वामी, राधेय, अग्निपंख, इडली ऑर्किड आणि मी, मुसाफिर, किमियागार, आयडेअर, फकीरा, बलूत, कोसला, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, असामी असामी, नटसम्राट, झाडा झडती, बाबा आमटे, कोल्हाट्याचं पोर, गोष्टी माणसांच्या, यश तुमच्या हातात, नापास मुलांची गोष्ट, फ्रॉम माय फादर, आई समजून घेताना, खरे खुरे आयडल्स, चार नगरातील माझं विश्व, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, ऍटॉमिक हॅबिट्स, अतिपरिणामकारक व्यक्ती, सात सवयी, राऊत, रसयात्रा, माझी जन्मठेप, रिच डॅड पुअर डॅड, पार्टनर, बोकुर्जा, टू द लास्ट आणि झूम, अशी खूप पुस्तकं आहेत. पण मी त्यातल्या निवडक पुस्तकांची इथं यादी घेतलेली आहे आणि ही सर्व पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवते, म्हणजे माझं जो सेशन आहे तो थांबवते.
लास्टला मी धन्यवाद देते आपल्या डॉक्टर संचालिका डॉक्टर कुलकर्णी मॅडम, रजिस्ट्रार सारिका पाटील मॅडम की ज्यांनी आम्हाला एनकरेज केलं की तुम्ही पुढे जाऊन बोला, आणि आपले आमच्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल हसे सर ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि ह्या वेळेलाही खूप त्यांनी मार्गदर्शन केलंय मला, आणि ही माझी तशी पहिलीच वेळ आहे एवढ्याच सगळ्यांच्या समोर बोलण्याची, पण आमचा लायब्ररी स्टाफ असा आहे की तो सगळ्यांना पुढे जाण्यासाठी एनकरेज करत असतो आणि त्यांच्यामुळेच आज मी तिथे उभी आहे, आणि आपण सर्व की ज्यांनी माझं एवढं शांततेत माझं जे काही आहे मी मांडणार होते ते आपण सर्वांनी ऐकलं, पुनश्च एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान माहिती दिली. यावर मला असे वाटते की वाचनाने सखोल ज्ञान मिळते, इतिहास भूगोल विज्ञान कळते. वाचनाने सखोल ज्ञान मिळते, इतिहास भूगोल विज्ञान कळते. शब्द शब्द मनात साठवून ठेवावा वाटतो, तेव्हाच पुस्तक वाचल्यानेच माणूस घडतो. आपण श्रीमान योगी एक होता कारवर, मनमे हे विश्वास, द अल्केमिस्ट ही पुस्तकं जीवन संघर्ष सांगणारी व जीवनाला प्रेरणा देणारी अशी पुस्तकांची निवड करून आपण वाचनाबद्दल उत्कंठता वाढवलेली आहे. आपल्या स्टाफला विनंती आहे, जर आतापर्यंत कार्यशाळेत जे काही झाले त्याबद्दल कोण रिव्ह्यू देणार असेल तर आपण येऊन देऊ शकता. कोणा आहे का? जागेवरून दिला तरी चालेल. वाचनाचे महत्व फार उत्तम कार्यशाळा सेंटरचा आपल्या लायब्ररीने आज आयोजित केली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम महाविद्यालयांना धन्यवाद देतो. आपली लायब्ररीची टीम नेहमीच सर्वांना वाचनासाठी प्रवृत्त करत असते, पण स्पेशली सांगायचं तर नॉन टीचिंग टीम मध्ये मी आज एक कार्यशाळा घेतली, त्याबरोबर एक मी आरक्षित तीन चार वेळा मी तुमची ग्रंथदिंडी पण पूर्ण आमच्या टेबलवर येऊन पोचली. तुम्ही सांगताय की वाचा, मी दोन वेळा मला ते दोन तीन वेळा आपल्या इथे आली होती दिंडी, दोन वेळा पुस्तक घेतली. सुरुवातीला एक पहिल्या वर्षी घेतले पुस्तक, जसं घेतलं तसं आय असं घेतलं, त्याच्यानंतर एक वेळ घेतलं थोडंफार वाचलं, पंचवीस टक्के वाचलं असं पूर्ण नाही वाचलं. मी आज एक शब्द देतो की सर इथून पुढे नक्कीच प्रतिवर्षी पुस्तक घेईन आणि वाचून किमान एक तरी पुस्तक वाचून पूर्ण करेन, आणि माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांना पण प्रवृत्ती करेन की आपण सगळ्यांनी पुस्तक घ्यावं आणि वाचून पूर्ण करावं. फार चांगली माहिती दिली, वाचनाचे सगळे प्रकार, वाचनाचे उद्दिष्ट मॅडमनी चांगली माहिती सांगितली, त्याबरोबर पवारांनी पण माहिती आपल्याला कोणती पुस्तकं वाचावी त्याबद्दल माहिती सांगितली, खूप चांगला उपक्रम, त्याबद्दल त्याच्या टीमचे आभार, खूप चांगली कार्यक्रम. धन्यवाद सर. आणि कोण आहे का? ज्या ठिकाणी आपल्या ग्रंथालय विभागानं वाचनाचे महत्व ह्याच्यावरती कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली, त्याबद्दल हसी सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पहिल्यांदा मी आभार मानतो की सगळ्यांना वाचनाची आवड लावून लागावी या संदर्भात आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलेकर मॅडम असतील किंवा पवार मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं. आजच्या त्या स्पर्धेच्या किंवा स्पर्धेच्या युगात म्हणता येईल की आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम याच्यावरती बराच वेळ खर्च करत असतो, की त्या गोष्टी काही लिमिटपर्यंत महत्वाच्या पण आहेत, पण आपण त्याच्यावरती त्याच्या पुढे जाऊन काही बराच वेळ त्याच्यासाठी एक्स्ट्रा विनाकारण म्हणजे अपव्यय होत असतो त्या वेळेचा. एवढ्या वेळ या स्पर्धेच्या युगात ते प्रत्येकाचा वेळ जाणं, स्वतः मी पण
अगदी मगाचपासून विचार करतो ह्या गोष्टीवर की बाबा रोज रात्री आपण मोबाईल वरती अर्धा एक तास आपण घालवत असतो, युट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप वरती असेल विनाकारण. मी पण आता यांनी ग्रंथालय दिंडी सांगितली त्याप्रमाणे ग्रंथालय दिंडी आल्यावरती पुस्तक घेतलेली होती पण अजून काही माझ्याकडून ते वाचायचं झालं नाही. ती पुस्तक अजून पण माझ्याकडे आहेत, कदाचित दंड बसेल इतके दिवस झाले ते पुस्तक नाही आले. पण निश्चित मी आज या तुम्ही घेतलेल्या कार्यशाळेतून हे सांगू इच्छितो की मी ते निश्चित आजपासून मोबाईल मधला थोडा वेळ पुस्तक वाचेन आणि मोबाईलचा वापर हा फक्त कामापुरता करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं जे जगमान्य झालं त्या काळात कुठं मोबाईल किंवा फेसबुक इंस्टाग्राम किंवा असं कधी काहीच नव्हतं. कदाचित मला तर वाटतं की ते नव्हतं म्हणून तर त्यांनी संविधान लिहिलं, कारण त्यावेळी ह्या जर सोयी असत्या तर त्याला वाचनाला वेळच मिळत नसता. म्हणजे जर एखाद्याला आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडवायचं असेल किंवा एक पर्सनॅलिटी चांगली तयार करायची असेल तर त्यांना फक्त त्याची पर्सनॅलिटी ही वाचनातच होऊ शकते, या सोशल मीडियातून होऊच शकत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे. जसं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या देशाचे यशस्वी राष्ट्रपती झाले, की जिल्हा परिषद शाळेत शिकलेले अतिशय गरीब कुटुंबावर आलेले, फक्त वाचन आणि वाचन याच गोष्टीवरती ही लोक यशाच्या उत्तम शिखरावर पोचली. तर पुनश्च मी सगळ्या ग्रंथालय टीमचं आभार मानतो आणि मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं पुनश्चा आभार करतो. धन्यवाद सागर सर. सागर सरांनी म्हटल्याप्रमाणे आपण मोबाईलला कमी वेळ देऊन वाचनाकडं वळलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ग्रंथालयातून पुस्तक घेतली पाहिजेत. आणि जर आपलं एखादं चांगलं व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर नक्कीच पुस्तक हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. जर आई वडील जर मोबाईल घेऊन बसत असेल तर साहजिकच आहे की मुलांना ही इच्छा होणार आहे की आपला स्वतःचा बी मोबाईल पाहिजे आणि आपण पण रात्रंदिवस मोबाईल मध्ये बघायला पाहिजे. हे जर आई वडिलांनी जर पुस्तक हातामध्ये घेतलं तर साहजिकच आहे की मुलांची देखील इच्छा होणार की आपल्या बी हातात पुस्तक पाहिजे. जे आई वडील करतात तेही आपण वाचन केलं पाहिजे. आणि कोण आहे का जो रिव्ह्यू देऊ इच्छिते? ठीक आहे. आतापर्यंत आपण वाचनाचे महत्व व त्याच्याशी निगडीत सर्व विषयांची माहिती आपण घेतली, ती मन लावून व लक्षपूर्वक आपण ती माहिती ऐकली. मी व माझे ग्रंथालय सहकारी अशी आशा करतो की आपण या कार्यशाळेचा उपयोग आपणास वाचन करताना नक्कीच होईल. याच आशेवर मी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी श्री मंगेश डांगे सर यांना विनंती करतो. सर, वाचनाचे महत्व ह्या वर्ग कार्यशाळेच्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित राहिलात तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील किंबहुना महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारं असं मध्यवर्ती ग्रंथालय आपलं आहे. त्या ग्रंथालयामध्ये असणारी जी ज्ञान संपदा म्हणजे ग्रंथसंपदा आहे त्याचा लाभ तुम्ही ज्यावेळेला ग्रंथालयात येऊन पुस्तक घ्याल ते वाचाल त्यावेळेला ह्या कार्यशाळेची फल प्राप्ती झाली असं मी आयोजकांकडून म्हणजे मानतो. तर तुम्ही याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यशाळेकरता आपल्याला नेहमीच प्रोत्साहित करणाऱ्या आपल्या महाविद्यालयाच्या डायरेक्टर मॅडम डॉक्टर असो कुलकर्णी मॅडम तसंच डीन अकॅडमिक डॉक्टर SK पाटील सर त्यानंतर आम्हाला प्रत्येक वर्कशॉप असेल उपक्रम असेल त्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सो सारिका पाटील मॅडम त्यानंतर आमच्या विभागाचे प्रमुख प्राध्यापक विश्वास हासे सर यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर आज आपल्याला जे रिसोर्स पर्सन उपलब्ध झाले म्हणजे आपल्या हेजेच आहेत पण आपल्या ग्रंथालयाचे असेल किंवा आपल्या कॉलेजची असलेल्या वाचन साहित्याची माहिती त्याने आपल्याला दिली असे अशा सो टेकलेकर मॅडम आणि पवार मॅडम यांचेही आभार मानतो. त्यानंतर आयोजन समितीमध्ये उतळे मॅडम असतील, गायकवाड सर असतील, चव्हाण सर असतील, गोंदिल सर असतील यांनीही त्यानंतर हसे मॅडम असतील
त्यानंतर नवीन आलेल्या ट्रेनिंग म्हणून इथे भोसले मॅडम असतील, ह्यांनीही त्या आयोजन समितीला खूप सहकार्य केलं. त्यांना ह्या लोकांना मदत करणारे आमचे वैभव पाटसुके असेल, महादेव माने असतील, अविनाश खोत असतील, राजेश बेलवलकर असतील, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि लास्ट तुम्ही सर्व वेळात वेळ काढून खूप वेळ इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि ह्यानंतर आपल्या हॉलच्या कॉन्फरन्स हॉलच्या बाहेर अल्प उपहार व चहाची व्यवस्था केलेली आहे आणि ह्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. बंद करा.